आराम से मी, मी। टैक्सी नहीं कार है। तू काय बोलला करे मला? नहीं बॉस, मी ऐकलंय सगळं। तुझ्या तोंडात दात किती आणि तू बोलतो किती रे? नहीं साहेब, ते आपल्या गाडीसाठी। चुप, जास्त बोलशील ना तर पुढच्या काचेवर वायपरच्या जागी तुला अडवा घालेल। काय बोलला होता कोणास ठाऊक। अरे काय झालंय? काय झालं? भारतामधून दुबई मध्ये तुम्हाला पूजा घालायला बोलवलंय का झोपा काढायला? अहो, आमच्या आमच्यात पूजा घालायला? हा काय हळदी कुंकवाचा समारंभ आहे का? अहो, यजमान कुठे आहेत? म्हणजे दादा अजून आलेच नाहीयेत? नाही। अरे देवा, माफी मुश्किल, माफी मुश्किल। डिस्टर्ब करणाऱ्याच्या आईचा? अरे देवा, म्हणजे दादा पुन्हा फ्लॅशबॅक मध्ये जाणार। ताई, 20 वर्षापूर्वी तू माझ्या हातावर बांधलेली ही राखी, दरवर्षी राखी पौर्णिमेला न चुकता मी माझ्या मनगटावर मिरवतो ताई, आणि तुझं प्रेम आठवतो ताई। नंतर मग मला वाटतं तुझ्या त्या निस्वार्थी प्रेमाच्या बदल्यात मी तुला काय दिलं? दुःख, विश्वासघात, तुझ्या कपाळावरच्या आठ्या मला सतत त्रास देत असतात ताई। मी केलेल्या अपराधाची मला सतत जाणीव करून देत असतात। तुला सोडून मी दुबईला आलो त्याला आता 15 वर्ष झाली,
पण तुझ्या समोर बसून सोललेल्या लसणीचा वास अजूनही माझ्या हाताला येत आहे. सांभाळ स्वतःला, सांभाळ ताई. अगं किती खस्ता खातेस आणि खाल्लेस भाऊजी. नंतर या घराला तू सांभाळलंस आणि जायला सुद्धा. आता बस. अरे बसायला वेळ कुठे आहे मला? अगं तसं बस नाही ग, असं बस. ताई या खानावळीतनं मला तुझी मुक्तता करायची. मला तुझं आयुष्य सुखी समाधानी आणि आयुष्य आरामाचं करायचंय ताई. अरे बाबा, आयुष्य म्हणजे भाजी आणि दुःख म्हणजे त्याला दिलेली फोडणी. आयुष्यात फक्त काळजात चर्र होतं आणि इथे पातेल्यात चर्र होतं. पण तुला एक गोष्ट सांगू शकते? सांग ताई. भाजीला जशी फोडणी शिवाय चव नाही ना, तशी दुःखाशिवाय आयुष्याला चव येत नाही बघ. अगं ताई, पण आपल्या आयुष्यात भाजीपेक्षा फोडणी जास्त झाली आहे ग ताई. मला हा ठसका नाही सहन होत आहे आता. ताई, तू गेलीस आणि जाताना तुझ्या बरोबर तुझी ती फोडणी घेऊन गेलीस. गेल्या कित्येक वर्षात मी मनापासून खोकलोच नाही ग. अजूनही मला तो काळा दिवस जशाचा तसा आठवतो, ज्या दिवसाने तुला आणि मला एकमेकांपासून वेगळं केलं ताई. अरे रोकड्या किती वेळ शेपूट बांधतोय? एवढ्या वेळ मी पाण्यात उभा राहिलो असतो तर खरं खुरच शेपूट आला असत मला. काय दादा, बघ रामनवमी निमित्त. ओ रोकड्या, तुला माहिती आहे? नाही. अरे मग मी सांगतोय ते ऐक ना. काय 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 दादा? माझी ताई सुद्धा रामनवमीला असेच लाडू वळायची रे, आणि लाडू वळता वळता सुखी आयुष्याची स्वप्न बघायची. मी सुद्धा तिला सुखात ठेवेन असं स्वप्न बघितलं होतं रोकड्या. पण ती सगळी स्वप्न मोडली आणि आपण या तुरुंगात खितपत पडलोय रोकडे. काय सांगताय, काय तुरुंगात खातपीत पडलोय? काही मिळत नाही इथे आपल्याला. काय म्हणत होता? खातपीत नाही रे, खितपत पडलोय. हो हो हो, आणि ते सुद्धा या गोग्यामुळे. याच्या नादाला लागून आपण सोन्याच्या बिस्किटांचं स्मगलिंग केलं नसतं तर इथे सरकारी पाहुणे म्हणून राहिलो नसतो. अहो पण दादा, बरं झालं ती सोन्याची बिस्किटं आपण लपवून ठेवली आहेत, नाहीतर हातात आलेला सगळा माल निसटायचा ना हो. लक्ष्मण रोकड्या, पण काय उपयोग आहे त्या सोन्याचा? आपण हे असे इथे खितपत पडलोय आणि ताई तिथे एकटीच बिचारी लसणीची फोडणी देते. कंट्रोल दादा, कंट्रोल. कसं दिसतो? काय गदाधारी लक्ष्मण असतो का कधी? त्याच्याकडे लक्ष देऊ नका दादा. दादा ऐका, आता आपण झोल करायचा झोल. नको रोकड्या, अरे तुझं ऐकून इथे आलोय आता निमूटपणे शिक्षा भोगून घरी जा. दादा ऐका, जर आपण इकडनं पळून आणि पकडले गेलो नाही तर दुबईत प्रतिष्ठित म्हणून राहू, पण जर पकडले गेलो तर आहोत पुन्हा इकडे. मला सांगा, सोन्याची बिस्किट कुठे लपवले कोणा कोणाला माहितीये? तुम्हाला, मला आणि गोगाच्या नकळत आपण इकडनं बिस्किट काढून पळायचं, दुबईला जायचं. रोकड्या, काय प्लॅन आहे तुझ्या डोक्यात? सांगतो. रामलीलेमध्ये मेघनाद म्हणजे जलिंदर पिंजारी, हा गोगा म्हणजे त्या लक्ष्मणला असा बाण मारणार. मला पाहू दे काय झालं ते. हॅलो हॅलो, आम्हाला माहितीये भ्राता लक्ष्मणला काय झालंय ते. मी आता पर्वतावर जातो आणि संजीवनी बुटी घेऊन येतो.
ए तू चल माझ्या बरोबर। हाँ आता तो कशाला कशाला म्हणजे पर्वतावर जर अंधार असला तर बॅटरी दाखवायला नको कुठे। प्रभु आम्ही येईपर्यंत तुम्ही लक्ष्मणाची काळजी घ्या, त्याला अजिबात उठू देऊ नका। चला जय श्रीराम। अरे झोप गपचूप, निघाले रामायण बदलायला। जय बजरंग बली, तोड़ दे दुश्मन की नली। थमाले साहेब, आम्ही संजीवनी बुटी आने पर्यंत तुम्ही भ्राता लक्ष्मण ची काळजी घ्या। तुम्ही लवकर संजीवनी बुटी घेऊन या, देवांचा जीव तुमच्या हातात आहे बजरंग बली। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। ओ चला दरवाजा उघडा लवकर, भ्राता लक्ष्मण चे प्राण धोक्यात आहे। चला आम्हाला संजीवनी आणायला जायचं। थमाले साहेब बोलले इन्स्पेक्टर ते पळाले। अगीतून फुफट्यात नाही पडणार ना आपण। तुम्ही नका काळजी करू, कर्रकीने उघडणारा दरवाजा या रहस्य कथेच्या पान नंबर 35। दादा खोल दरवाजा। अहो सर कसं खोलू सर, बाहेरन कडे लावून पळून गेलेत सर। असं कसं पळाले गद्दारी? गोगाशी गद्दारी, ते माझं सोनं आहे, पचणार नाही, पचू देणार नाही। आजपासून मी तुमचा पहिला आणि शेवटचा शत्रू आहे। अरे पहिला नाही दुसरा, त्याचा पहिला दुश्मन आहे इन्स्पेक्टर धमाले। बर तू पहिला पण मी पण शत्रू। अरे तो गेला। 2 दिवसापूर्वी प्रमोशन झालं माझं, आता माझ्याच कस्टडीतून माझ्या डोळ्या देखत 2 कैदी पळाले म्हटल्यानंतर डिपार्टमेंट माझं डिमोशन करणार की नाही सांगा बघू। बरोबर आहे सर। काय बरोबर आहे? सॉरी सर, सोडणार नाही। आठवण येते ताई। सत्या ताई मी आलोय। सत्या 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 तू ताई खरंच आला? हो सत्या ताई। सत्या मारुती राया ऐकलंच रे बाबा माझ। आला माझं सत्य सोडलं तर तुला? हो तुझ्या चांगल्या वागण्यामुळे सोडलं ना तुला ताई? कंट्रोल दादा कंट्रोल। रेशमाची बंदूक या पुस्तकाच्या पान नंबर 35 वर नायक असत मोठ्या बहिणीला भेटायला जातो, गळा भेट होते, डोळ्यातनं घळा घळा अश्रू वाहू लागतात आणि पुढे पुढे काय होतं ते मरू दे तू आधी मागे सर। सत्या तुला सोडलं ना रे बाबा। ताई मी या खानावळीत ना तुझी कायमची मुक्तता करायला आलोय ताई। अच्छा आज आपण दोघे जयला घेऊन दुबईला जाऊ, तिथे आनंदात राहू ताई। मी ही बिस्किट बिस्किट खाऊन राहायचं तू ताई? ती नाही ही बिस्किट ताई, हे बघ सोन्याची बिस्किट। तू पुन्हा चोरी केलीस, लुटलंस कुणाल तरी? लाज वाटत नाही तुला? ताई कुठल्या थोबाडानं ताई म्हणतोयस मला? तू संपलं आपलं भावा बहिणीचं नातं, तुला वाटलंच कसा आरामाचा पैसा घेऊन मी इथं राहीन म्हणून? चालतो इथून, तोंड सुद्धा दाखवू नकोस मला तुझं। मामा मला पण बिस्किट हवंय। ताई जय तर तुमच्यापेक्षा समजूतदार निघाला, जे एवढूश जयला कळलं ते तुम्हाला। तू चुप आणि पहिले बाहेर चालता हो तू। ताई आता वेळ घालू नको, पोलीस येत आहेत ताई। दादा तुम्ही पण रहस्य कथा वाचता का? पोलीस येतात कसं कळलं? मूर्खा सायरन वाजतोय, आता माझ्या कानात वाजतोय। दादा चला। नाही माझ्या ताई शिवाय मी एकटं राहू शकत नाही ताई। आपण जर इथे राहिलो तर आयुष्यभर इथेच राहावं लागेल। चला ताई तुला माझ्या शेवटी नाही ते नाहीच आली ताई आपल्या बरोबर, आणि आपणच नाही लाजानं दुबईला निघून आलो। सोन्याच्या बिस्किटांमधून मिळवलेला पैसा तुम्ही दुबईतल्या गरीब अरबांना वाटून टाकला, पण स्वतःच्या मेहनतीने उदबत्तीचा हा गृह उद्योग उभा केला दादा, आणि आज दुबईत एक वेळ उंट नसलेला अरब सापडणार रोकडे, पण सुलोचना अगरबत्ती आणि सुलोचना लुबान नसलेला अरब शक्यच नाही। रोकडे आज ताई दुबईतल्या घराघरात पोहोचलीये। सुलोचना ताईनी जर ऐकलं असतं ना तर आज ती खूप आनंदात असली असती। आणि कपाळावर आठ्या नसलेला तिचा किमान एक फोटो तरी माझ्याकडे असला असता रोकडे। कसं असतं ना दादा, काही जणांच्या आत्म्याला शांती मिळत नाही, त्यामध्ये तुमच्या ताई। आज 500 पूर्ण झाले आणि तरी सुद्धा तुला अक्कल येत नाही रोकडे। 1000 वेळा सांगितलंय, सतत निगेटिव्ह बोलत असतोस ताई बद्दल, जय बद्दल,
जायची काय खबर बात? भात पूजा व्हायच्या आधी भात काढी देताय म्हणजे कनेक्शन तुटलंय ना? हो एक मिनिट आता बोलून बघा. भात नाही रे खबर बात. हा हा जयची जयची खबर बात. अहो ती आज ना उद्या मिळेल हो. त्या टोनी तहलकाला पाठवलं ना त्याच्या मागावर. बघा कशी सचित्र माहिती देईल. वाव जय मस्त झालं रे सॉन्ग. दीन बंधू तू गोपाल रे कृपा सिंधू तू लाला लाला रे. लाला लाला नाही ग नंद लाला रे. बरं मला जय एक कळत नाही की तू इतक्या डिफरंट डिफरंट व्हॉइसेस मध्ये कसा काय गातोस रे. जमत आता ते हे हे पोरांकडून प्रेरणा मिळते. किती मन लावून गातात ही पोर बघ ना. यू ग्रेट यू नो. किती करतोस आपण मुलांसाठी तू. सत्यवान सरांचा भाचा म्हणजे देव माणूस आहे देव माणूस. इतक्या श्रीमंत माणसाचा भाचा इतकं साधेपणाचं आयुष्य कसं जगू शकतो. एकदा काही न्यूज दुबईला पोहोचवली की बक्षीस मिळणार बक्षीस. कसं वाटत माझ्या डॅडकडे इतक्या एक्सपेन्सिव्ह कार्स आहेत पण त्यातला एकालाही सायकलची सर नाही. आणि मी पहिल्यांदा तुझ्या सायकलवर बसली ना तेव्हा तुझी फॅन झाली. इशू बसले झाले माझी ना एक फॅन्सी आहे असं तुझ्या बरोबर सायकलवर बसून लॉंग ड्राईव्ह ला जायचं. घर आलो जय आज चल ना. नको नको आज नको आज मला घरी लवकर जायचंय. ओके बाय बाय. तेरा 500 रुपये का फालतू सायकल 50 लाख की मर्सिडीज के आगे चला रहा है. 500 रुपयाची सायकल असली ना तरी मी या सायकलचा मालक आहे आणि तू या मर्सिडीजचा ड्रायव्हर. फरक कळतोय ना. अच्छा है ना सर कल से मैडम को रोज आप पी कीजिए मेरा काम बन जाएगा. ये चिरकुट एकदा घरचा जाबाई झालो ना की सगळ्यात आधी तुला लात मारून नोकरी वरून काढून टाकतो बघ. डूड हॅलो या बेबी. वाह नाईस बाईक. थँक्यू थँक्यू. टाकू का गाडीत? टाक टाक लगेच. एक मिनिट. और सर क्या खबर? मला एक सांग. हा ही इशिका एवढ्या श्रीमंत बापाची मुलगी आहे तुझ्यासारख्या गरीबाचे कसे काय डोहाय लागले रे तिला. उसकी भी हिस्ट्री आहे डार्लिंग. अरे ती जेव्हा 12वी मध्ये होती ना हा तेव्हा कुठला तरी कोर्स करायला लातूरला गेली होती आणि तिथल्या गरिबीच्या इतकी प्रेमात पडली की. छोड यार तुला सांगून काय उपयोग. तू हस. हो तू रोज रोज तिला मोबाईल मधली गाणी ऐकवतोस स्वतःची येत म्हणून खपवतोस. संशय नाही येत तिला? येत असेल कदाचित. हा यार पण गाणी महत्वाची नाही आहेत. हा आवाजही महत्वाचा नाही आहे महत्वाची आहेत फिलिंग्स दर्द दर्द. नौटंकी येतो साला. अरे तू 24 तासातले 20 तास तिच्याशी खोट बोलतोस. बर ते सुद्धा नॉर्मल नाही अडकत अडकत. एक आपण एरवी रुपीडू नको यार तुला माहिती माझा प्रॉब्लेम काय यार. ए बरं चल सॉलिड भूक लागली यार. बरं मलाही भूक लागली आहे म्हणून तुला विचारतोय कुठे खायचंय. आज जाऊया ताज कॅफे च्या बाजूला. हो आय नो चला. अरे ओ काळू दादा बच्ची की जान लेगा क्या. अरे दे ना वडापाव लवकर मरणाची भूक लागली यार. हा 2 मिनिट यायला. दोन जायला. आपल्या प्रत्येक महिन्याची सुरुवात तिकडे मागे कॅफे मध्ये बसून बर्गर खात पिझ्झा खात होते. हो रे. आणि शेवट या गाडीवर तंगी इतकी येते ना की वडापाव सुद्धा उधारीवर घेऊन खावा लागतो. मला तर असं झालंय कधी एकदा महिन्याची ती मॅजिकल 6 तारीख येते. हा काय सुंदर असते रे 6 तारीख आपल्या आयुष्यात जेव्हा तुझे पैसे येतात आणि आपण ते सगळे उडवतो. ऍक्च्युली महिन्यात ना 2-3 सहा तारीख आली पाहिजे.
बाबू ती सहा तारीख यायला अजून 10 दिवस बाकी आहे. तोपर्यंत वडापाव जिंदाबाद. हे पण वीरू साला आपल्याला महिन्याला 3 लाख पुरत नाहीत, हे जरा जास्तच आहे ना. का जास्त काय, त्यात महागाई केवढी वाढली आहे. आता आपला विस्कीचा खंबा सुद्धा 1,200 रुपयाला मिळतो, मग तो काय बंद करायचा. नाही 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 ना, आता संपतात पैसे, काय करणार. माझ्याकडे एक आयडिया. काय? तू तुझ्या बापाकडे मागणं पैसे. हो, कचरे आणि संस्था मालक बोलतोय, गुलाबराव कचरे. काय काम झालंय, मी आता काय करू. त्या सगळ्याची बेरीज करा आणि खाली अंडरलाईन करा. अंडरलाईन बाबा. काय काय नाही, निघा ना मग. नाही असं. हो बाबा. काय पैसे? सिग्नल वरचे भिकारी परवडले. किमान 1 दिवस आड करून तरी ते पैसे मागायला येतात तुमच्या गाडीजवळ, पण तू मात्र रोजच्या रोज न चुकता पैसे मागायला येतोस. नॉन सेन्स. पैसे हवेत. हो, तुम्हाला तुमच्या पोटच्या पोराला असं घालून पाडून बोलायला काहीच कसं नाही वाटत. का वाटावं, का वाटावं? पोटच्या पोराने बापाला अभिमान वाटेल असं काही केलंय या आयुष्यात? नॉन सेन्स. हरिओम. हरिओम. तुम्हीच ती भंगाराची होम सर्व्हिस सुरू केली आहे ना? येस येस येस, आम्हीच आम्हीच. काय, तुम्ही फक्त पत्ता द्यायचा, माझी माणसं येऊन भंगार कलेक्ट करून जातील. वजन पैसा सगळा चोख कारभार आहे आपला, काही काळजी करायची नाही. अरे वा, काय तुम्ही बघताय काय? बाईंकडनं पत्ता लिहून घ्या, आजच्याच त्यांच्या घरनं भंगार कलेक्ट करा आणि चांगला भाव द्या त्यांना. त्यांच्याकडून कुठली तक्रार येता कामा नये, मी त्यांना शब्द दिलाय. हे घ्या पत्ता. पत्ता. हरिओम 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 हरिओम. काय गुलाबराव, गिरायक केले की नाही फिक्स? चला आता कमिशन काढा. कमिशन? नॉन सेन्स. तुझ्या कालासाठी गणपती काढतो मी. अरे तू मला गुलाबराव म्हणून हाक मारलेस, मग काय हरिओम म्हणू? शट अप यू नॉन सेन्स. अरे 4 लोकांसमोर तू मला नोकरासारखं वागवतोस. या इथला मालक आहे मी, मालक. अरे माझ्या वडिलांचा धंदा मी कुठल्या कुठे नेऊन ठेवला आहे. भंगारात सुद्धा मी होम सर्व्हिस चालू केले आणि तू? आहो पण भंगारच ना. हे बघा, मला याच्यात नाही पडायचंय, मला अंबानी व्हायचंय. अंबानी? अरे अंबानीचं नाव घेताना तुझी जीभ कशी झडत नाही? काय काय हरकत आहे त्याने अंबानी म्हंटल तर? तुम्ही आजपर्यंत साधं टाटा सुद्धा म्हंटलेलं नाही आहात. एकच 2 वेळा असून सुद्धा त्याच्यावर काय चिडताय? तू म्हणरे अंबानी मी आहे. आई बाबांना सांग ना पैसे द्यायला. अगं आज मी आणि जय, तू आणि तो जय दोघेही सारखे. ओ बाबा. काय आहे, त्याला काही बोलायचं नाही. काय करशील, काय करशील? मी काय करशील? हो हो काय करशील, मी काय करशील? हो हो काय करशील? एक सेकंड. काय मी हे करशील? एकेका पैशा मागे 10-10 शिव्या ऐकाव्या लागतात बापाच्या. हातात अपमान सहन करायची ताकद पण नाही उरली माझ्यात. मग काय करायचं आपण 10 दिवस रिकाम्या खिशाने कुठे फिरायचं यार? वासंती तिला सांग मुंबई सोडून बाहेर गेलो आपण. गपना. हॅलो. हा वासू बोल. हो हो ग्रेट. हो आम्ही पोचतोय. हो ओके लव यू. काय काय काय? वासंतीकडे बनाना पपचे 3 पासेस आहेत, फ्री पासेस आहेत, आता फुल वीक हंगाम. आपला हप्ता सुटला. बरं वासू आहे कुठे? का काय आज आपल्याला उशीर नाही का होणार आहे? कोण होत? आमचे पप्पू परम पूज्य हिंद केसरी श्री 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 अण्णा वाकड शिंगे. म्हणजे तुझे बाबा ना? हो. मग घ्यायचा होता की फोन? अरे फोन घेतल्यावर ते मला म्हणणार लग्न कर, मी म्हणणार नाही करणार. मग ते काहीतरी बोलणार, मी काहीतरी बोलणार, कोणी सांगितलंय हुतू तू घ्यायला, म्हणून मी कट करते. पर वासू मला सांग, तुझ्या बाबांना इतक्या डेस्परेटली तुझं लग्न करायचं होतं, मग तुला हॉस्टेलवर पाठवलंच कशाला? का पाठवलं? नाही नाही सरपंच, आधी माझा तोडका काढा. हा माझ्या आईने बायको मध्ये भांडण लावून दिलं या पहिलवानाच्या पोरीनं. अहो पार घरात माझं कोंबडं झालं, हो लगीन मुडं आलं माझं. अरे बाबा ते काय बी नाही. अरे या वासंतीनं माझ्या पोराला काय बी शिकवलंय? अरे ते पोरगा 4 चौघात गेलं का माझ्या भावाला बाबा म्हणतोय. हे बाबा नो थांबा, हे बघा मला समजा कळतंय,
माझ्या पोरीमुळे तुमचं लय नुकसान झालंय, पण आता ह्या मोर असं काय बी होणार नाही. कशावरून? कशावरून म्हणजे काय? ओ सोपनराव, या की मोर. हे बघा, या सोपनरावां बरोबर मी माझ्या वासंतीचं लगीन लावून द्यायचं ठरवलंय. ओ पहलवान, अहो ते लग्नाचं ठीक आहे, पण लग्नापर्यंत चार पाच जणांचा संसार उद्ध्वस्त होईल त्याचं काय? नाही बाबा, आता तसं काय बी व्हायचं नाही. सरपंच, लगीन लागापातूर मी माझ्या वासंतीला हॉस्टेलवर ठेवीन. मग तर झालं, ठरलं तर मग लगीन होई पत्तूर वासंती हॉस्टेलवर राहणार. समजासनी मंजूर आहे? इकडे येऊन सुद्धा काही सुधारली वगैरे असतला भाग नाही. अजिबात अजिबात नाही. गाईज, पप्पचे पासेस. बासू, तुला हे पासेस देत कोण ग? असं काय करतोस? मागून घेते मी. मी मैत्रिणी समोर फटकल मारून बसते, रडते, डोका पट्टे, हात पाय पट्टे, देतात पासेस. वा वा वा, हा निर्लज्जपणा घराण्यातच आहे का तू मेहनत करून शिकलीस? तुझा पास मी फाडून टाकते, कळलं ना? गम्मत केली बाबू, गम्मत. चला चला, उशीर होतोय, लेट्स गो. कस शक्य आहे रोकडे? काय ताईला दोन मुलं कशी असतील? का नाही? अहो, माझ्या टोनी तेलकाने जयच्या मागावर जाऊन सगळी माहिती काढलेली आहे, आणि शिवाय आपल्याकडे पुरावे देखील आहेत. जयच्या सीडीज पण आल्या मार्केटमध्ये. ऐची जय, या जयचे सीडीज नाहीत हो. बघा, अंगूर, राम और श्याम, किशन कन्हैया, जुडवा, किती पुरावे देऊ जुळेपणाचे. शिवाय हरवलेल्या पाखरांचा शोध या रहस्यमय पुस्तकात नायिकेला जुळी मुलं असतात याचा शोध लागतो पान नंबर 35 वर. रोकड्या, तुझ्या प्रत्येक रहस्यमय पुस्तकात 35व्या पानावरच रहस्य उलगडत का रे? हो, म्हणून तर पान नंबर 35 मी 35 वेळा वाचतो. त्यामुळे खात्री लायक रित्या सांगू शकतो तुमच्या ताईला 35 मुलं आहेत. दोन मुलं आहेत आणि ती कुंभमेळ्यात हरवली असतील. येस, आठवा आठवा दादा, आठवा. कुंभमेळा, कुंभमेळा है ना. ताई, कधी ग तू कुंभमेळ्याला गेली होतीस मला न सांगता? रोकड्या, काय झालं दादा? शक्यच नाहीये. काय? ताईला एकुलता एक मुलगा आहे जय. हा, मी स्वतः तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस हॉस्पिटल मध्ये उपस्थित होतो. हो, मग काय झालं असेल? ओके. काय ओके? ओके, आता माझ्या सगळं काही व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. काय झालंय? डॉक्टरांनी घोळ केला. हा हा हा, बिन बच्चे का बाप. येस, त्यांनी तुमच्या ताईच्या एका मुलाला किडनॅप केलंय, ज्याला आपण शोधायला हवं. येस येस दादा, आणि लेट्स किडनॅप ह्या पुस्तकाच्या पान नंबर 35 वरती डॉक्टर लाल मुलाला. नाही नाही, आता मारायचं नाही, आता नाही मारायचं. काहीच झालेलं नाहीये तसं, आणि सतत तुमच्या कानफटात खाऊन खाऊन मी अर्धा बहिरा झालोय दादा. इट्स ओके. नाही नाही रोकडे, मी तुला यावेळेस कानफटात नाही मारणार. थँक यू दादा. मी तुझ्यासाठी वेगळी शिक्षा डोक्यात आणली. काय दादा? सोडो सोडो सोडो, आय मीन घट्ट धरा दादा, घट्ट धरा. अनशील असले कोंबडे अनशील, पुन्हा सांगशील माझ्या ताईबद्दल, माझ्या भाचुकल्याबद्दल सांगशील? नाही दादा नाही. कुठल्या रहस्य कथेच्या 35व्या पानावर असं लटकवलंय कुणाला? आठवत नाही. माझ्या ताईला एकच मुलगा असताना दोन दोन मुलं, दोन दोन. सोडू. नाही, कुंभमेळ्यात गेली होती काय? 35 मुलं आहेत काय? नाही दादा नाही. किती मुलं आहेत ताईला? किती मुलं आहेत? तुमच्या ताईला एकच मुलगा आहे, त्याचं नाव आहे जय. ताई, दादा, दादा मला काहीतरी सुचलंय, मला वर घ्या ना. पुन्हा रहस्य? नाही, आता काही रहस्य नाही, खरं सांगतो. मला वर घ्या दादा, आज जोडतो, मला वर घ्या. ये दादा, तुमच्या ताईला एकच मुलगा आहे जय, पण तो दिवसा उजेडी वेगळा वागतो आणि काळोख पडल्यानंतर वेगळा वागतो. रोकड्या हो, विश्वास ठेवा, समजून घ्या, जय एकच आहे. आठवा गोलमाल चित्रपट, आठवा बोल बच्चन चित्रपट, आठवा. रोकड्या, म्हणजे ताईच्या कपाळावरची आठी कधीच निघणार नाही का रे?
माझ्या भात चुकल्यासाठी मी काय कमी केलंय रे? दादा तुम्ही कमी नाही केलंय, तुम्ही जास्त केलंय. तुमच्या भाजी लाडामुळेच तो बिघडलाय. रोकड्या, तू एकटाच माझ्या जीवा भावाचा आहेस रे. सांग मला यावर उपाय काय. उपाय एकच, कान करा. आपनी आदा उदा खत खत खुदी रे माखूया. सात तारीख आली रे सात तारीख आली रे. आज मामा पैसे ते. गुड मॉर्निंग अंकल. मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आज सहा तारीख आहे. येस. हे काय लग्न ठरलं वाटत तुमचं? आ आ आ आ ओ पण 10,000 खूप कमी आहेत पार्टीसाठी यार. हो ना, आता 45,000 लग्न ठरलंय म्हणल्यावर कम से कम 45,000 की तो पार्टी बनती है. हा, फाजिलपणा बंद करा. ते पैसे घ्या आणि निघा इथून. या महिन्यात तुमच्या मामाने इतकेच पैसे पाठवले. काहीतरी घोटाळा होतोय तुमचा. माझा काहीही घोटाळा होत नाहीये. घ्या चिठ्ठी. थांबणे. जय बाळा, तू आता मोठा झालायस. पटपट वाचना. आता माझ्याकडून फुकट पैसे घेणं तुला बरं वाटत नसेल. तुझा मामा सगळं परस्पर कसं काय ठरवतो? आणि म्हणून मी तुला ह्या महिन्यापासून मोजकेच पैसे पाठवणार आहे. तू माझा भाचा आहेस, त्यामुळे 10,000 300,000 कसे करायचे हे तुला चांगलंच माहिती. जय, तुझ्या मामाला अशी दुर्बुद्धी कशी काय सुचली रे? काय माहिती यार, पण त्याचंही काही चुकलं नाहीये म्हणा. ह्या जगात 10,000 घर चालवणारी माणसं आहेतच की. अरे पण 10,000 घर काय, आपल्या घराची साधी एक वीट सुद्धा चालणार नाही रे. अरे जय, जय काम कर, ऐक, हे फोन लाव आता. आताच्या आता मामाला फोन लाव, नाही तर रस्त्यावर येऊ आपण. फोन लाव लाव. कुठल्याही परिस्थितीत जयला फोन करायचा नाही. अरे मी करत नाहीये, आलाय फोन. कोणीही आलेलं असलं तरी जयला फोन करायचा नाही. रोकड्या, फोन आलाय. फोन आलाय पण ऐका ऐका, फोन घेऊ नका. फोन घेतल्यानंतर त्याला सांगा की तू तुझ्या हिमतीवर काय तो मोठा हो, मी तुला पैसे पाठवणार नाही. ठणकावून सांगा. असं कसं सांगणार रोकड्या माझा? का एकुलता एक भागचा आहे रे तो. कंट्रोल दादा, कंट्रोल. उचला मामा. कसा आहेस? मी मजेत. तू कसा आहेस? मी मजेत मजेत. मामा ह्यावेळी पैसे जरा कमी पाठवले. आवडलं ना तुला मामाचा हा निर्णय? आवडला ना? मला खात्री होती तुला हा निर्णय निश्चित आवडला. माझा स्वाभिमानी ताईचा स्वाभिमानी मुलगा आहेस तू. मामा आईचे सगळेच गुण मुलात यायलाच हवे असं नाही. आईचा हा गुण चांगला आहे तुझ्या, तुझ्यात आलाच पाहिजे तो. मामा पण असं अचानक? हे बघ, यापेक्षा जास्त पैसे मी तुला पाठवू शकत नाही. काय कट झाला फोन पण आणि आपला पत्ता पण. काय झालंय? काय मामा ऐकत नाहीये. तो म्हणते तुझं तूच निस्तर. निस्तर असं कसं निस्तर? निस्तर म्हणजे काय? पैसे कुठून असे एवढे? ते काय नाही मामाला जा, पैसे पाठव म्हणजे पाठव. माझा मामा तुझ्या मागच्या जमिनीचा देणेकरी होता. अरे तसं नाही रे, पण 10,000 2,500,000 कर्ज कसं फेडायचं आपण? किती? 2,500,000? एक मिनिट एक मिनिट, रस्त्यावर चर्चा नको, आपण घरी जाऊन बोलूया. चल 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 चल. तुझा मामा वेडा झालाय. ए माझ्या मामाला नाव नका ठेवू. माझा मामा येतो. आणि माझा मामा खूप चांगला आहे यार. त्याचे कोणीतरी कान भरले. असे कसे कान भरले? असा कसा तुझा मामा अनप्रेडिक्टेबल? काही सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही त्याला? तुझा म्हणून काही धाक आहे की नाही मामाला? अरे सहा तारीख आहे, सहा तारीख. आपले नातेवाईक आपल्या टोंगल्यावर येऊन बसतील. हा
राहिलो आता दुष्काळात तेरावा. मी प्रॉमिस करतो मी वाचे नाही काढणार पण सोडा. ओ आम्ही मुद्दाम तुमची गाडी नाही ठोकली. ओ ऍक्च्युअली आमच्या मेंदूरच इतका मोठा आमचं इतकं नुकसान झालंय आम्ही तुमचं नुकसान कुठून भरून देणार. ऐका एवढ्या गोष्टीची एवढी मोठी शिक्षा नका देऊ त्यांना तुम्ही. आणि द्यायचीच असेल तर एखादी बरी शिक्षा द्या ना. माशांनी आमचे पाय खाऊन टाकले तर आम्ही आयुष्यात कधीच आमच्या पायावर उभे नाही राहू शकणार. प्लीज तुमच्या पैकी आलं कोण आहे इकडे या आणि आम्हाला सोडू आता प्लीज. अल्लाह तुमच्या कल्पनेच्या पलीकडच आहे. चोवीस वर्ष गंगेच्या थुंडगार पाण्यात उभा राहून मी ह्या मंत्राचा जाप केला. तुम्हाला 24 मिनिट पाण्यात उभा राहता येत ना. मासे काढा आम्ही 24 मिनिट काय 24 अठ्ठेचाळीस तास म्हणू मी राहू. मूर्ख मुलांनो तुम्ही माझ्या गाडीच्या समोरच स्वर्ण फूल पवित्र फूल तोडलेलं आहे. आता तुम्ही 2,40,000 24 दिवसाच्या आत माझी नुकसान भरपाई करून द्या नाहीतर तुम्हाला जलसमाधी देईल. अहो तुम्ही असं कसं बोलू शकता तुम्ही सुद्धा पुरुष आहात ना. सिद्ध पुरुष आहात ना. ए सिद्ध पुरुष म्हणून तर पाण्यात उभं केलं नाही तर बुडवलं नसतं का. अल्लाह अल्लाह आम्ही तुमचे पैसे नक्की देणार. देणार काय देणार आता कोण आणायचे एवढे पैसे. तुला काय गरज होती कबूल करायची. ए मी कबूल केलं नसतं ना तर पाण्यात उड्या मारणारा डॉल्फिन झाला असं तुमचा. आता तसंही होणार आहे. कुठून आणणार आहोत पैसे 24 दिवसात. हा बोलते नुसती येतील नक्की येतील. अरे हिम्मत आहे मर्दा तो तो तसंच काहीतरी आहे पुढे. अरे पण आपण काही गए गुजरे नाही आहोत यार. आपण मेहनत करू दिवस रात्र घाम गाळू आणि मग मानसिक धक्का बसलाय ग बहुतेक. आता मेंटल हॉस्पिटलचा खर्च सुद्धा वाढणार रे. अगं नाही ग आपण त्यांना एक वेडा दिला ना की तेच आपल्याला 1,000 रुपये. अरे तुम्ही असं काय करताय केवढं पॉझिटिव्ह बोलतोय मी. अरे आपण प्रयत्न तर करून बघूया काय. आपण नोकरी करू. नोकरी काही करायचं असेल ना तर बिझनेस करेन मी. कळलं बिझनेस वनचा मुलगा यार. भंगाराचं का होईना पण बिझनेस रक्तात आहे माझ्या. ए भंगार भांडवल कुठून आणणार आहेस. एक मिनिट टणा टणा चिक्कार पैसे आता आपल्याकडे. माधवान महा ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. कसले पैसे सत्यनारायणाची पूजा नाही ही सत्यनारायणाची पूजा दिसते का तुम्हाला. काय बोलताय तुम्ही.
बरोबर आहे तुमचं, पण तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. किती वाचणार पोरगी आहे ही. काय काय कसं काय करायचं, किती आवाज. ओम केशवाय नमः. कशी काय करायची याच्यात पूजा. गुरुजी 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 काय वैताग आहे हा. हॅलो पोलीस. ए म्युझिक बंद करायला सांगा. ए मालक कोण आहे. आम्ही आम्ही आहोत. घ्या दोघांना. चला चला चला. विरू काय झालं यार. आपण वासंतीचं ऐकायलाच नको होत. अरे शेवटी पहलवानाची मुलगी ती असून असून किती डोकं असणार तिला. तू कधी विचार केला होतास आपण लॉकअप मध्ये असणार. आपण हिला इज्जतीचा फालुदा केला. आता वर 25,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. कोण भरणार. हे आपला जामीन कोण देणार माहित नाही. पोलीस स्टेशन लॉकअप. आलं बघ तुझं इंग्रजी मराठी भज आलं. हे सगळं फिल्म्स मध्ये असत ना. तुला कशासाठी आणणार. तू काय बोलतीयस. ओ या इन्स्पेक्टर. तुम्हाला काही आर्टचा सेन्स काही कदर आहे का. एका अभिजित गायकाला. अभिजात एका अभिजात गायकाला तुम्ही अरेस्ट करून लॉकअप मध्ये ठेवले. हा इन्सल्ट आहे म्युझिक इंडस्ट्रीचा. कसला अपमान. आणि कोण अभिजात गायक. हा जय जो आपल्या घरामध्ये विदाउट परमिशन पब चालवतो. कुठली तरी हलकट आचकट विचकट गाणी वाजवतो तो कसला आला अभिजात. नो 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 तुम्हाला काहीतरी चुकीचं मिस अंडरस्टँडिंग झालंय. जय तसा नाही हो. अच्छा. ऍक्च्युली ना तो तिथे वेगळ्या प्रकारचं म्युझिक क्रिएट करत असणार. वेगळ्या प्रकारचं काय. वा तुम्ही कोण. नाव काय तुमचं. आय एम इशिका सरपोतदार. आदित्य सरपोतदारची डॉटर. आदित्य सरपोतदार म्हणजे ते पिक्चर बनवतात ते प्रोड्युसर. आणि आज मी इथे जयला जमीन द्यायला आले. जमीन द्यायला आलोय. दॅट्स दॅट. कॅन आय मीट हिम. छान छान. जा जा जा. थँक यू. कुठल्या शाळेत मराठी शिकतात या. बंद पडली ती शाळा. आपण असा प्रॉडक्ट तयार करतोय हे बघून त्या शाळा मालकांनी स्वतः कुलूप घातलं आणि किल्ली तळ्यात फेकून दिली. मी जाऊ. जय स्वीट. तू किती क्यूट दिसतोस तुरुंगात. कशाला मी तुला जामीन दिली. मी जात येते. अरे असं काय करतोस. आपण दोघात सुखाने राहू ना. शिळी भाकर आणि कच्ची डाळ प्रेमानं खाऊ. आवरील प्लीज. सांभाळून घेते ना कप्प बस. इशिका घरापासून इथपर्यंत तुला पडवत पडवत आणलंय की नाही. पडवत पडवत आणायला हवं. मग कर ना सांगितलंय तसं. भर ना यांचा जामीन. हा भर 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 भर. ओ या आय विल. मग काय ठरलं तुमचं. डीएसपी साहेब येत आहेत आता. ते यायच्या जामीन भरताय की. भरणार ना. भरणार जामीन. आणि ही फक्त जमानत आहे. हो दंड अजून बाकी आहे. तो भरण्यासाठी मुदत आहे 1 महिना. आणि दंडाचे पैसे आपण पै पै करून जमव. थ्रिलिंग ना. हिच्या जन्माच्या वेळेला काय खाल्लं होतं. काय माहिती काय. जाऊ दे. 1 महिन्याच्या आत दंड भरा आणि पुन्हा पब वगैरे काढण्याच्या भानगडीत पडलात ना तर याद राखा. चला निघा. हो बाय. पेन. टोपन. सर. हो बाबा नका करू सॅल्युटो. आणि सोडून द्या ही नोकरी आणि व्हा रिटायर. प्रमोशन नाही तर नाही. नाही त्या सत्यवानाला अटक केल्याशिवाय मी ही नोकरी सोडणार नाही. कधीतरी तो भारतात परत येईलच. नाही 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 नाही. मामाच्या मदतीशिवाय मी जगू शकणार नाही. आणि आता तर काय.
आपल्याकडे फक्त 15 दिवस उरलेत. हो यार, त्या महाराजांचे पैसे परत नाही केले तर आपली वाट लागणार, आपला पान कोंबडा होणार. मग काय करायचं? काय फोन फोन करायचा मामाला. ए बाई, मामाशी मी काय पर्सनली बोलू शकत नाही, माफ कर मला. ओके, मग पत्र लिहायचं. हा, ते वकिलांकडून त्याच्यापर्यंत पोहोचवायचं, त्यामध्ये सगळं कबूल करून टाकायचं, झालेल्या चुकांबद्दल माफी मागायची आणि पुन्हा असं वागणार नाही असंही सांगायचं. पण जे म्हणायचं तसं वागायचं सुद्धा. ते नंतर बघू रे, आधी पत्र तर लिहा. अरे ट्राय टू अंडरस्टँड यार, मी मामाला सगळं खरं बोलायची हिम्मत करू शकत नाही यार. तुला हिम्मत करावी लागेल. नाही केली तर? नाही केली तर आठो छोटा मखीजा, छोटा मखीजा, हर गलती की बस मौत ही सजा. 30,000 रुपये द्यायचे त्याचे. टकला चंदू, टकला चंदू, मटका धरू की तिरडी बांधू. 40,000 रुपये. लंगडा बाबर, लंगडा बाबर, आता तरी खबर. 55,000 रुपये. नक्की गंगू, नक्की गंगू, एकच वार खेल खलास. 22,000 रुपये. आणि तू नाचणारा बाबा. 2,40,000 रुपये. आणि यांच्यापैकी एकाने जरी आपल्याला टपकवायचं ठरवलं ना तरी. आणि हे सगळं टाळायचं असेल तर मामाला पत्र लिहायचं. ओके 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 ओके. वकील साहेबांना भेटायचंय. हा एकच मिनिट. हा हॅलो. हा हॅलो, नमस्कार, सत्यवान बोलतोय दुबईहून. सत्यवान साहेब, हा बोला, नमस्कार. वकील साहेबांना द्या ना जरा. हो एकच मिनिट थांबा. हा हॅलो. हॅलो सर, सत्यवान साहेबांचा फोन आहे. हो हो, हा एवढा फोन झाल्यावर तुम्ही आज जाऊ शकता. ओके ओके, तोपर्यंत बसा. ओके. नमस्कार वकील साहेब. नमस्कार. नाही, माझ्या मनाविरुद्ध करतोय हो मी हे सगळं. त्याची रसद तोडताना फार बरं नाही वाटत आहे मला. नाही नाही नाही, तुम्ही अगदी योग्य तोच निर्णय घेतलाय. ओ कुठेतरी जबाबदारीची जाणीव झालीच पाहिजे याना. ओ कसं वागतं हे तुम्हाला सांगतो. दर महिन्याला माझ्याच ऑफिसमध्ये येऊन माझ्याच लग्नाबद्दल मलाच टोमणे मारतात. आता शोभतं का याना हे? आणि किती दिवस चालणार हे? आता जयचं लग्न झालं की तुम्हीच लिहून दिल्याप्रमाणे त्याला 3 च्या जागी 4.5 लाख मिळणार आणि पोरं झाली की 4.5 च्या जागी 6 लाख मिळणार दर महिन्याला. हो नाही, कसं आहे वकील साहेब, एकदा तो व्यवस्थित मार्गी लागला ना की मी माझ्या बहिणीला दिलेलं वचन पूर्ण होईल. आणि तिच्या कपाळावरच्या आठ्या नाहीशा होती, तिच्या आत्म्याला शांती लाभेल हो. काळजी करू नका, सगळं काही अगदी तुमच्या मनासारखं होईल. थँक्यू. अरे काय काय, चल सांगतो, चल चल चल. देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के. वाह, हा काय, मामा समोर सगळं खरं खरं कन्फेस करण्यापेक्षा हे सोपं आहे की नाही? कसलं सोपं, कसलं सोपं? अरे लग्नासाठी एका मुलीची मिनिमम रिक्वायरमेंट असते यार. अरे शिका पण इथे नाहीये. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण तुझा आणि वासंतीचा फोटो पाठवूया. हा काय, तुम्हा दोघांचं लग्न झालंय असं खोटं खोटं सांगूया. अरे असं काय करतोस, माझा तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचंय, मी याच्या बरोबर फोटो का काढू? करेक्ट करेक्ट. नाही मला पटतंय सगळं, पण काय मामाचे पैसे चौकूर उधळताना आपण याचा विचार केला नाही ना. हे बघ, ते वेगळं आहे, हे वेगळं. हे बघ, काही वेगळं नाहीये, काही वेगळं नाहीये, सगळं एकच आहे. वासंती अगं, फोटो काढला म्हणजे खरंच लग्न झालं असं होतं का? अरे नाही ना, तुम्हा दोघांचाही फक्त एक होकार, आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बघ. नाही वीरू, मी मामाला फसवणार नाही यार. अरे पण का? अरे एक खोटं बोलल्याने आपले आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. खोटं बोलण्याची माझ्या एवढी कठोर शिक्षा कुणीच भोगली नसणार. जय जय जय,
तुझ्या चड्डीच्या खिशात 200 रुपये सापडलेत मला. कुठून आणले एवढे पैसे? आई चोरी केलीस तू? खरं सांग मला, चोरी केलीस का तू? नाही. मग कुठून आणले एवढे पैसे? विवुनी आणि मी हे पैसे दोघ मिळून गोळा केले. अरे कसे गोळा केले एवढे पैसे? विवुनी ना शाळेत ऑफर लावलेली. अरे कसली ऑफर? कि चाराण्यात दुधी हलवा. चाराण्यात दुधी हलवा? हो, आम्ही मुलांकडनं चाराणे घेतले आणि त्यांना 2 दुधी हलवायला सांगितलं. फसवणूक केलीस तू लोकांची? चोरी केलीस तू? पाहिलं पाहिलं तुमच्या मुलांनी काय दिवे लावले ते? पाहिलं मारुती राया काय रे माझ्या नशिबाचे भोग येते. पाहिलंच ना जे घडू नये तेच घडलंय. मामाची सावली पडली भाच्यावर. पाहिलंस अवगुणांची वीज कोसळली. माझ्या संस्कारांची पूर्ण राख रांगोळी केलीस तू. फसवणूक केलीस तू. चोरी केलीस तू. चोरी केलीस. आई पुन्हा आईचं स्वप्न पडलं. तुला माहिती मी अभ्यास करत होतो आणि माझी आई ओले हात पुसत आली. हो हो आय आय पाठ हे सगळं मला. जय जय ती माऊली गेली बिचारी. तिला तिला मागे सोडून आता तुला पुढे जायला हवं ना. पुढे जायला हवं. आणि तिला सुद्धा तुला दुःखात बघणं आवडलं नसतं. नसतं आवडलं. तू जरा ऐक माझ. ऐक त्याचं. जरा थांबशील? एवढंस कर. एवढंस खोटं बोल. नंतर पुन्हा कधी खोटं बोलावं लागणार नाही. खोटं. पण शेवटचं. आय प्रॉमिस. वसंते तू काय म्हणतेस? काय चालतंय की? ग्रेट. चला तर मग. चला हर्षदच्या फोटो स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढूया. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. पण मी काय म्हणतो दोघ एवढे लांब लांब काय जरा जवळ कर ना. क्या बात चंद्या. तुम्ही ना तुम्ही जरा जवळ आलात ना तर गंमत येईल. बर. अजून थोडस थोडं. आता काय याच्यामध्ये घुसू का मी? ही माझी आई कपना. वासू पदर घे. बरं पदर घे. अरे पदर घे ना. पदर घे ना. आणि या दोघांमधली गॅप कशी भरायची हे मी नंतर सांगतो. काढ काढ. हा रेडी. करेक्ट 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 करेक्ट. आता एक काम कर. या दोघांच्या मागे एक मोठी फॅमिली टाक. एकदम सोफिस्टिकेटेड वरण भात वाटेल अशी टाका. आणि या दोघांमधली गॅप भरण्यासाठी हिच्या हातात 1 वाटेल असं बाळ टाक. आणि हा फोटो दुबईच्या पत्त्यावर पाठवून दे. आणि 1 बाळ. 1 दोन 3 महिन्याचं ना. नाही. काय रे हे काय लफडे? माहित नाही रे या दोघांचं नवीन काहीतरी झेंगाटे वाटत. तू तुझं काम कर ना. त्याच का हे तुमचं काम सुद्धा तोच करणार आहे. बरं का मला ना शूटिंगला जायचंय. काय ना मी तिकडे ज्युनियर आर्टिस्ट सप्लाय करण्याचं काम घेतलंय. काम नवीन आहे त्यामुळे मला स्वतःला जावं लागणार. एक मिनिट. पण त्याला आमचं काम जमेल का? जमेल म्हणजे काय? हा मास्टर आहे आता. काही काळजी करू नका. हा चल चंद्या व्यवस्थित कर. येतो मी. ओके बाय. मी काय म्हणतो मेल आय डी द्या ना. पटकन मेल करून टाकत. अरे मामाचं मेल आय डी नाहीये ना. पण तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच काम कर. ऐक तू हिचं ऐकलंयस ना मग तसं वाघ. आणि दुसरं म्हणजे जरा चांगले चेहरे टाक. तुझ्यासारखी काय तोंडी माकडं नको द्या मला. कळलं? असा फोटो टाकतो ना की आयुष्यावर माझं हेच काळातून लक्षात ठेवा. तसाच आशीर्वाद माझ्या मुलाला दे. ताई बघितलंस किती प्रांजळपणे कबूल केलंय ग सगळं. किती
प्रेम करतो माझ्यावर. पण दादा एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, त्याच जर तुमच्यावर खरं प्रेम असत ना तर त्याने असं चोरून लग्न केलंच नसत. पटलं ना माझं म्हणणं दादा? कसं पटलं रोकड्या का? अरे माफी मागितली आहे ना त्याने माझी, बघ काय लिहितो. नका 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 दादा, परत परत ते पत्र वाचू नका. अहो कालपासून 123 वेळा वाचलंय तुम्ही. जयचं पत्र आलं तर तुमची ही अवस्था आहे, त्याच्या बायकोचा आणि मुलाचा फोटो आला तर काय अवस्था होईल तुमची. अरे जयचं कुरियर आला, माझ्या नातवाचा माझ्या सुनेचा फोटो आला. बघ काय हे बाळ हे उली 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 उली. झोले झोले नक्की झोले. हो फॅमिली मध्ये फक्त पुरुष, एकही बाई नाही, अशी कशी फॅमिली असू शकते. आणि हे चेहरे नक्की कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतात मला. नक्की नक्की रोकड्या. काय? अरे तुझ्या काना बरोबर तुझ्या डोळ्यातही डिफेक्ट आलाय बहुतेक. अरे दुबईत असले चेहरे कसे दिसणं शक्य आहे? तरी पण मला असं वाटतं ही अशी फॅमिली असूच शकत नाही. अहो दिसतायत शेतकरी पण हातात क्रिकेटच्या बॅट्स. असेल रे, तसंही महाराष्ट्रात आता शेतात काही पिकत नाही, मग खेळत असतील क्रिकेट. मरू दे रोकड्या, कशी असली कुठल्याही कुटुंबातली असली तरी ही मुलगी जयला आवडली आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. दादा ऐका ऐका दादा ऐका 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 दादा दादा मुलाचा तोंडावळा बघा ना, आई बाप गोरे आणि मुलगा असा किरमिजी चॉकलेटी. ए रोकड्या तू नसत्या शंका काढू नकोस. नाही नाही ताई तुझं स्वप्न पूर्ण झालं ताई. अगं तू आजी आणि सासू झालीस ताई, आणि मी मामे सासरा आणि आजोबा. कंट्रोल दादा कंट्रोल. बघ कशी नक्षत्रासारखी जोडी दिसतीये ग. हो पण ही दोन्ही नक्षत्र वेगवेगळ्या आकाशगंगेतली आहेत. हा रोकड्या कानाखाली आकाशगंगा काढीन. अरे तरुण मुलं पडली प्रेमात, केलं लग्न, त्याबद्दल माफी मागितली ना त्याने. पण हे सगळं त्यांनी आताच का तुम्हाला सांगितलं? तुम्ही पैसे पाठवणं बंद केल्यावर माझं ऐकाल तर परत पैसे पाठवू नका. मी पाठवले पैसे. शाबास. हो म्हणजे त्यांची चिठ्ठी आली आणि इकडे मी पैसे ट्रान्सफर. अहो त्यांचा हेतू साध्य झाला ना. आपल्याला जे हवंय ते सगळं आपण साध्य केलेलं. खोट खोट बोलून का होईना, आपण मामाकडनं पैसे घेतले. आता उरलेली पार्टी घरी जाऊ. No need of these pegs, Jay. No, no. तुझा रिअल फेस माझ्या समोर आलाय. हो मी तुझ्यावर इतकी पळली पळली तुझ्या मागे कुठून कुठून पळली पळली. Shut up. सॉरी सॉरी सॉरी. माय फीलिंग्स आर इम्पॉर्टंट. हो मला फसवलास. नाही मला लाय केलास. नाही नाही तुम्हाला लाय केलं छान वाटत नाही. हो पण आज ती कधी नव्हं ते सिरियस आहे. हो आय एम व्हेरी सिरियस नाऊ. हो तू माझ्या गरीबी वेडाची थट्टा केलीस. नाही नाही मी आता मी तुला गरीब करून जाते. इशू 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 मला सोडून जाऊ नको. इशू असं नको करू नको करू. इशू इशू मला माफ कर, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. इशू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्याशी कधी खोटं बोलणार नाहीये. मामाच्या पैशा खातीर मी खोटं बोललो ते पहिलं आणि शेवटचं. इशू मला माफ कर. आय लव्ह यू इशू. आय लव्ह यू. आय लव्ह यू अ लॉट इशू. माझ्या आयुष्यात तुझ्या इतकं महत्वाचं काही नाहीये. आय लव्ह यू. माफ कर. प्रॉमिस पिंकी प्रॉमिस. ओके करते मी तुला बिली बिकॉज आय लव्ह यू ना. आय लव्ह यू टू. पण जय हे सगळं कशाला हवंय तुला? तू ना माझ्या पप्पाला भेटायला ये. आपलं लग्न झालं ना की सगळं नीट होईल. तुझे सगळे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आपोआप सुटतील. आणि जय तू कमवलेल्या 1000 रुपीज मध्ये मी कोंड्याचा मांडा
कोंड्याचा मांडा करून संसार करेन. ओके ओके ओके. मला लेट होत आहे, पप्पाला भेटायचंय. बाय. झालं सगळं साठ लोट पण सगळ्या खोटा. दादा, या पुस्तकाचं पान नंबर 35 कोणीतरी फाडलंय. हा दादा 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 ऐका ना, मला वाटतं आपण भारतात जाण्याशिवाय गत्यंतर नाहीये, त्याशिवाय या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागणार नाही. ऐका, फोटो मागचं गुपित या पुस्तकाच्या पान नंबर 35 वर असं लिहिलंय की नायक असा भारतात जायला निघतो. ओ नो, तुमचा भारतात जायचा प्रॉब्लेम आहे ना, तर आपण गेलो असतो. नाही रोकडे, आपल्याला भारतात जायलाच पाहिजे. कंट्रोल दादा कंट्रोल. नाही कंट्रोल बिंट्रोल काही नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही. आपण भारतात जायचं म्हणजे जायचं, हे केवळ तुझ्या मनात शंका आली म्हणून नाहीये रोकड्या. मग मला मला माझ्या भाचुकल्याचा संसार याची देही याची डोळा बघायचाय रोकडे. आणि मग ओगा काय असू दे गोगा, आपल्याला काय माहितीये तो आहे का मेलाय ते. आणि असलाच तरी इतक्या वर्षांनी मला थोडीच ओळखू शकणार रोकड्या. काय वाटेल ते होऊ दे, आपण भारतात जायचं म्हणजे जायचं. तू विमानाची तिकीट बुक कर. रोकड्या रोकड्या. किती वर्षांनी आलो रे आपण आपल्या मायभूमीला. खरे, कसा सुगंध आला आपल्या मातीचा. यस. काय करताय दादा. नाही नाही नाही, जयलाचा फोन करायचा नाही, आपण डायरेक्ट हल्ला बोल करायचा आणि त्याला म्हणायचं सरप्राईज. पुन्हा संशय, तुझ्या डीएनए मध्ये काही प्रॉब्लेम आहे करे. असेल मग पण ठीक आहे, मी पण जयला फोन करत नाही. तू घरी गेल्यावर बघशीलच किती निरागस आणि प्रेमळ आहे माझा भाचा. ते तुमचा भाचा निरागस प्रेमळ. दादा मान अडकली, माझ्या भाच्या बद्दल वाईट बोलशील. नाही दादा मान अडकली, सरळ करा ना सर. कसला डिफेक्टेड पीस आहेस रे तू, कान नाक डोळे सगळंच डिफेक्टिव्ह. दादा दादा कंट्रोल जरा हळू. हळू नाही रे, कधी एकदा माझ्या भाचुकल्याला कधी एकदा माझ्या नातवाला बघतोय असं झालंय मला रोकड्या. ईश, तू हे सगळं का करतेस. मी आहे ना, मी करेन. जय, यु नो मला ना हे होमवर्क करायला खूपच आवडतात रे. आय मीन हे हे कपडे आहेत ना, हे असे वॉश करायचे आणि असे छान फोल्ड करून ठेवून ते मग ठेवून द्यायचं. आणि फ्लोर आहे ना तो असा क्लीन करायचा. सीलिंग साफ करायला तर मला खूपच. हरणी या हाऊसवाईफ गृहिणी. दॅट्स दॅट जय. खरे. आलो आलो. माय गॉड किती काम आहे. माझ्या आयुष्यात सगळं मस्त, फक्त दोन गोष्टी रिप्लेस करायला हव्या. एक म्हणजे हिचं गरिबीचं प्रेम आणि दुसरं म्हणजे मामाची भीती. कोण आहे बाबा?
मामा व्हाट अ सरप्राइज. जय जय पायपाड पायपाड. हेलो. दादा कोणीतरी आहे तिथं पाण्याच्या तळाशी. या रहस्यमय कादंबरीच्या पान नंबर 35 वर सेम घडतं. नायक इथे बसलेला असतो, मागे स्विमिंग पूल असतो आणि काय झालं दादा रोकड्या. तुझ्या रहस्य कथेचा रेफरन्स पुन्हा दिलास ना सगळ्या रहस्य कथा होळीत टाकीन आणि त्याच्या बरोबर तुलाही त्यात टाकीन. कळला ना कोण इथे? तू आहेस, मी आहे आणि जय. कळला ना? मी जय. आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी हॅपी. थँक्यू, थँक्यू. अरे मी 15 वर्षापूर्वी जेव्हा दुबईत गेलो ना त्यावेळी तू हाफ पॅन्टीत होता आणि आता फुल पॅन्ट. मामा पण तू असा अचानक? अरे मी कळून येणार होतो कळून, पण हा रोकड्या म्हणाला आपण डायरेक्ट जाऊ आणि सरप्राईज देऊ म्हणून. कोण ओरडला? कोण ओरडला आता इथे? अरे मामा कसा काय आलाय? तुला काही अक्कल? कोणीतरी आता नक्की ओरडलं. कोण नाही, झाड. झाड ओरडतात? हा, ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग मुळे झाड ओरडतात. त्यांना ऊन सहन होत नाही ना म्हणून ओरडतात. काही काही सांगतो, आमच्या दुबईत केवढं ऊन असतं, आमच्या इकडची झाड नाही ती ओरडत असतील पण ते अरबी भाषेत ओरडत असतील म्हणून तुम्हाला कळत नसेल. मला अरबी भाषा कळते आणि आता कोण ओरडलं ना तेही मला कळलंच पाहिजे. कोण ओरडलं आता? मामा मामा भारत आता बदललाय मामा. एक मिनिट, हे कोणाचं नवीन झाड? तू दरवाजा उघडला बाहेर आला आणि बाहेरच थांबलास. आपल्याकडे गेस्ट आले. कपडे भांडी पडदे उषा सगळं वर काढून ठेवलंय. केवढं सगळं आज तुला धुवायचं सगळं वर ठेवलंय. वर वर लवकर लवकर. दादा फोटो मध्ये होती ती ही दिसत नाहीये. कोण आहे ते खडसावून विचारा. जय काय प्रकार आहे हा? कोण आहे ही? मोलकरीन आहे या घराची. मोलकरीन तुला डार्लिंग म्हणते बाळा. ती तशी मोलकरीन नाहीये मामा. मग कशी मोलकरीन आहे? ती मोठ्या एजन्सी मधून आलेली हाऊसवाईफ. हाऊसकीपर आहे. हाऊसकीपर. भारत बदललाय मामा. आता या बदललेल्या भारतामध्ये जर हाऊसकीपर तुला डार्लिंग म्हणत असेल तर तुझी बायको काय तुला गडी म्हणते का रे? गडी नाही, गडे. कोण आलंय गडे आपल्याकडे? दादा मामा वासंती मामा. नमस्कार करते हो. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. सुलू ताईची सुन अशी चिखलान माखलेली मडबात. मामा मडबात घेत होते आयुर्वेदिक. मडबात? पण मडबात तर चिमण्या घेतात ना. चिमण दरवेळेस तुझं ज्ञान पाजळलं पाहिजे असं नाहीये. वासू तू चेंज करून घेतेस? इथे नको वर्कर चेंज. मामा तू मस्त आराम कर, मी तुझ्यासाठी चहा नाश्त्याची सोय करतो. तू इशिकाला सांगतो. कोण इशिका? बाई हाऊस वाईफ कीपर. हाऊस कीपर.
तुम्ही बसा, तुम्ही खाण्याची सोय करतो, आम्ही तुम्ही बसा, आम्ही आलोच. चला चला. हाऊस कीपर झाल्या म्हणून मोलकर्णींची नावं एवढी मॉडर्न कशी होते? तेच तर ना दादा, भारत एवढा बदलत असतो का? तुम्हाला सांगतो, नक्की काहीतरी झोल आहे. गप्पा बस, सोड 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 सोड. किती जोरात हात तबलास बघा, त्या रोकडेचा गळा नाही सपटला ना म्हणून. बरं, हिरू कुठे? मामाच्या पुढच्या प्रश्नाची तयारी करण्यासाठी बाहेरच थांबला आहे. बर जा, चेंज करून घे, चेंज करून घे. लपून रा लपून रा, गड्या गड्या तू लपून रा. दादा दादा, आता एक उघडा पुरावा इकडनं पळत जाताना पाहिला, निसटला. आय हाय, त्यात मान निसटली माझी. रोकड्या अजूनही सुधार, नाहीतर आयुष्यभरासाठी तुझी मान अशीच अडकावून ठेवे. दादा, भूतकळ्यात पडला राघूच्या पान नंबर 35 ला सेम. मान मोकळी झाली. जय कुठे गेलाय हा? हा जय कुठे गेलाय? 49 50 51 50. नो वे जय, या टाइमला मी तुला फॉरगिव करणार नाही. तू पुन्हा मला लाय केलास. पप्पांना कळलं तर काय होईल? तुझ्या पप्पांना कळेल तेव्हा कळेल, जर मामाला कळलं तर काय होईल ह्याचा विचार कर. त्याचा तू आधी थिंक करायला हवा होतस. तुझा सख्खा मामा असताना तू मला ऑर्फनेज म्हणून सांगितलंस. तू त्याच्याशी सुद्धा खोटं बोललायस. यू फॉरगेट मी जय, यू आर अ चीटर. आधीच तू माझं काही ऐकत नाही. पप्पांना भेटायला आहे म्हटलं, तिथेही येत नाही, आणि इथे तुला कसं टॉलरेट करू जय? ईश ईश, तुला सगळं हवं तसंच मी करीन, सगळं. फक्त एक शेवटची संधी दे ना मला, प्लीज. लास्ट चान्स, लास्ट चान्स. तू जर मला आता सोडून गेलीस ना, जाणारच आहे, तर मग मला आत्ताच्या आत्ता आत्महत्या करावी लागेल. मीन सुसाईड? हो, सुसाईड करावं लागेल, सुसाईड. आणि जर मी आज तरुण वयात गेलो ना, तर मग माझा आत्मा भटकेल. आत्मा? सोल सोल, माझा सोल भटकेल. नो नो जय, नो प्लीज. सोड मला. हा, मरून जाऊ दे. आणि माझ्या आत्महत्येचा चॉईसही तूच सांग. सांग सांग ना. उंदराचं औषध, सिलिंग पॅन, रेल्वे ट्रॅक. नको, त्यापेक्षा खिडकीतूनच उडी मारतो. प्लीज गेट डाउन जय, प्लीज गेट डाउन. ओके, करते मी तुला फॉरगिव, बट दिस इज लास्ट टाइम. ओके, प्लीज डोंट लाय अगेन. ना ना, ठीक आहे, मी मामा असेपर्यंत होईन हाऊसकीपर. आय लव यू. आय लव यू. लव यू टू. काय? हो, मी नाही, मामा. मामा? अरे तिथून. काय आहे दादा, कोणीच कसं ओ देत नाही. अरे काय चाललंय जय, सगळे कुठं आहेत? सुनबाई कुठं आहेत? बाळ कुठं आहे? कुठलं बाळ? अरे तुझं बाळ कुठं आहे? अच्छा अच्छा अच्छा, माझं बाळ. माझं बाळ हे बेबी सिटिंग. इतक्या लहान वयात? भारत केवढा बदललाय मामा. नाही नाही, ते सगळं ठीक आहे, पण घरामध्ये बाळाचे कपडे नाहीत, खेळणी नाहीत. खर तर घरामध्ये बाळ असल्याचं काहीच लक्षण नाहीये दादा. आहे ना, वर कपाटत आहे. काय बाळ? नाही नाही नाही, म्हणजे कपडे बिपडे, खेळणी बिळणी. कसं आहे मामा, मुलांना सगळं एकदम दिलं ना की ते बिघडतात, असं बाल मानसशास्त्र सांगत. त्यासाठी बाल मानसशास्त्र कशाला पाहिजे? आम्हाला दिसतंय ना, लहान वयात खूप काही मिळाल्यानंतर मुलं किती बिघडतात ते. शट अप रोकड्या, ते काय नाही, आत्ताच्या आत्ता बाळाला घेऊन ये. ओके, वासंतीला सांगतो बाळाला आणायला. बाळाची आई वासंती. वासू वासू. दादा झोल एक्साइटेड आहे रे तो. जयचा मामा आलाय म्हणजे जयच्या बायको बद्दल विचारणार, मुलाबद्दल विचारणार. बायको रेडी आहे. मामाला माझा आणि जयचा मुला बाय, कसं छान मला घालू आता. रिलॅक्स रिलॅक्स, काहीतरी करू आपण. तुला मी सांगते, हे सगळं आपल्या अंगाशी येणार आहे. अंगाशी आलं ऑलरेडी. ऐक ना, आपण एक काम करूयात, आपण एक काम करू. हे बघ, गप्प बसरा, मला विचार करू. राम किसन, राम किसन, राम किसन. भैयाजी का हो बिरू बाबू? काय बिरूचं बिरू करतो, मला ते आवडत नाही. आज कैसन आना हुआ यहाँ? जरूरत
जरूरत खींच लाई है देव बाबू। सावकाश आपका बचुआ चाहिए हमें। हाँ। बिटुआ हमरा बलराम। हाँ का है? काय फोटोजेनिक चेहरा है? काय स्माइल है? नहीं आपकी नहीं, आपके बेटे की। हाँ हाँ मी त्याला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं याचा चेहरा क्लिक होणार। आणि म्हणूनच एका ऍड एजन्सीची मी याच्या बद्दल बोलले तर त्यांनी एका सनस्क्रीन लोशनच्या ऍड साठी याला घेऊन यायला सांगितलं। आज आता ताबडतोब घेऊन जाऊ। यांना घंटा काही कळले नाही बहुतेक। अक्षर बँड हमरा बलराम अमिताभ बच्चन बनेगा। एक मिनिट में कपड़ा बदल के आती हूँ। तुम्ही कसा लेता है? कसा है उसका क्या है? अहो आई बाबांना अलाउड नहीं है तिकडे। का है? अहो लहान मुलं आई बाबांना पाहून बुजतात। हाँ वो बुज नहीं परफॉर्म नहीं कर पाएगा, मतलब एक्टिंग नहीं कर पाएगा। आप एक काम करो, ये पैसा ले लो, इका मेहनत आना है, तरी घूम फिर कराओ, आमी रात्री आणून सोडू त्याला। हाँ 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 वो का है ना बिरू बाबू, हमरे बलराम की कुछ आदतें हैं। आदतें? झोलर बाळ घेऊन चाललेत खरं खुरं बाळ काहीतरी लफडं दिसतंय यार। बायको कुठे आहे तुझी? बाळ कसं आलं नाही अजून? बाळ अजून सापडलं नसेल ना? बाळ सापडलं नसेल म्हणजे तुझ्या बायकोला माहित नाही बेबी सिटिंग कुठे चालतं ते? म्हणजे मला असं म्हणायचं की तसं नाही मामा, ऍक्च्युअली ना ते मोबाईल बेबी सिटिंग आहे। मोबाईल बेबी सिटिंग दादा? हा म्हणजे ते सतत जागा शिफ्ट करत असतात, कधी हिअर कधी देअर। हा करेक्ट। म्हणजे? म्हणजे कधी गार्डन मध्ये, कधी म्युझिकल लायब्ररी मध्ये, किंवा कधी झू मध्ये। झू? हो म्हणजे लहान बेबीजच्या हेल्थला फ्रूटफुल ठरेल अशा ठिकाणी ते जागा शिफ्ट करतात। दादा हिची भाषा समजून घेण्यासाठी आपल्याला वेगळी डिक्शनरी लागेल नाही? गपरे जय असं पण बेबी सिटिंग असतं? बघ ना मामा भारत किती बदललाय। अरे पण मग तिकडे फोन करून विचार ना आज कुठे आहे म्हणावं बेबी सिटिंग, ते वासंती विचारेल ना। पण प्रॉब्लेम काय? काय काय? टायमिंग। टायमिंग बेबी सिटिंगच टायमिंग संपल्याशिवाय नाही सोडत। मुलांना नाही सोडत, स्ट्रिक्ट, खूप स्ट्रिक्ट। मला सांग काय टायमिंग असतं? 8 ते 5। दादा सोमवार ते बुधवार 8 ते 5 आणि थर्सडे टू सॅटरडे 9 ते 6 संडे ऑफ। संडेला ना बाळ घरी राहून हाऊस एन्जॉय करत। हाऊस भागवत असं म्हणायचं असेल का या बाईंना? नो 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 हाऊस हाऊस एन्जॉय करत। अरे वा बाळाबद्दल आणि बाळाच्या बाबांबद्दल या हाऊस कीपरला बरीच माहिती दिसते। टॉप एजन्सी मधून आली आहे हाऊस कीपर। आपल्या मामा आजोबांच्या बेटाला बाळ आलं। ओले 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 बाळ आईला। खरंच की बाळ आलं? खरंच? म्हणजे खात्री नव्हती तुला? होती ना खात्री होती। एक मिनिट, हा कोण आहे? माझा मित्र वीरू। पण मग हा सुनबाई बरोबर कसं काय आला? त्याचं काय आहे माझी आई चालवते ना बेबी सिटिंग, मी तिकडेच होतो आता आलो हिच्या बरोबर। ए रोकड्या नसते शंका नको रे काढूस। उली 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 बाळा शंका नाही दादा, प्रत्येक गोष्टीला एक रिझनिंग असतं। अरे बघ 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 बाळ बघ, ओली 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 बघ रोकड्या बघ। बघतोय दादा झोल आहे झोल, फोटो मध्ये होतं ते हे बाळ नाही।
तेच आहे. तेच बाळ आहे, फक्त ते बेबी सिटिंगला जाऊन आल्यामुळे थोडं कोमेजलंय. अरे कोमेज नाही इतकं, बेबी सिटिंगला पाठवता कशाला पोरांना. सुन बाई, उद्यापासून मुलाची बेबी सिटिंग बंद, बाळ घरातच राहिलं पाहिजे. ओके, आता तो रडतोय, त्याला शांत कर, दूध पास त्याला. ओले 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 दूध. उका है ना, हमरा बलराम भैंस की पहली दार का दूध पीत है, बाकी किसी दूध को मुंह ना लगाए. आता नहीं कहते दूध पिणार, ते सकाळीच पीतं, पहिल्या धारेचं. पहिल्या धारेचं, म्हशीच्या पहिल्या धारेचं. हल्ली सगळीकडे असंच असतं मामा, भारत बदललाय. नाही दादा, या बदललेल्या भारतामध्ये बाळाच्या आवडी निवडी काकालाच जास्त माहिती आहेत. सुन बाई, तुझंच बाळ आहे ना. हो म्हणजे मग शांत कर त्याला. वासू शांत कर बाळाला. और जब वो रोए तब ई सीडी लगा के सब मिलके नाचना, तब वो शांत होए. नको नको तिकडेच थांब. दादा पाहिलं, जनरली बाळ आईकडे गेल्यानंतर चटकन शांत होतं, पण इकडे चित्र फार वेगळं आहे. सावत राईची माया या पुस्तकाच्या पान नंबर 35 वर. अरे लहान बाळांना चिव कावच्या गोष्टी सांगतात रोकड्या, रहस्य कथा कसल्या सांगतोयस. शांत कर त्याला सुनबाई. बाळाची गाणं ऐकण्याची वेळ आहे, माझी आई दररोज हेच करते. चला चला चला, आता सगळ्यांनी एकत्र नाचायचं, नाही तर ते शांत होणार नाही. चला 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 चला, तर माझी नाचायला. दुबई वाले आजोबा नुसतं बसून नाही, उभं राहून नाचायचं. प्यार 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 तोसे प्यार हो गया. रुकले आजोबा, उठा उठा. हम ब्यूटी तोहरी कमरिया रे गिराए बिजुरिया, हमका प्यार 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 तो से प्यार हो गया. मारे तू नजरों से मारे, तू नजरों से घायल मोरा जिया कर दे. आई लव यू 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 आई लव यू. मला कळत नाही दादा, आपल्या मराठी बाळाला शांत करण्यासाठी हे भोजपुरी गाणं का लावलंय? कारण त्याची पहिली केअरटेकर उत्तर भारतीय होती ना. मामा आम्ही दोघं नोकरी करतो मामा, म्हणून बाळाची काळजी आम्ही घेऊ न शकत मामा. सुनबाई, उद्यापासून तुझी नोकरी बंद. बंद? तुम्हाला जास्त पैसे हवे असतील मी पाठवे. फक्त माझ्या अकाउंटवर पाठवा. अरे चिमटा, वहिनीच्या कमरेला चिमटा. बालपणीचे मित्र. बंद करा. बस झाला तमाशा, काय चाललंय जय? सकाळी आल्यापासून मी बघतोय, काही तुम्ही सांगू लागलात मला. म्युझिकल लायब्ररी काय, झू काय, बेबी सिटिंग काय, आणि उत्तर भारतीय केअर टेकर आणि हे. आय एम व्हेरी अपसेट जय. सुलूताई असती तर तिला कसं वाटलं असतं हे सगळं बघून. हे बघ, आज रात्री मी दुबईला परत जातोय. मी परत येईन त्यावेळी हे सगळं मला व्यवस्थित झालेलं दिसलं पाहिजे. मामा तू आधी शांत हो, तू वर जाऊन आराम कर. मी इशिकाला नाश्ता घेऊन पाठवतो. हाऊस कीपर इशिकाला नाश्ता घेऊन पाठवतो. मी करतो सगळं व्यवस्थित. आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी हॅपी. थँक यू. फ्रेश फ्रेश कोथिंबीर टाकलेले हॉट हॉट पोहे खाऊन घ्या. थँक यू. ठीक आहे. वाह वाह बेटा, काय अप्रतिम पोहे बनवलेस, मजा आला. कुटुर कुटुर हॉटेल. रोकड्या मान नको, तिथे नको रे घालू. पण दादा पोहे खा ना, पोहे खा, गरम गरम पोहे खा. मामा सॉरी मामा, मामा आमच्या वागण्यामुळे तुला खूप त्रास झाला असेल ना. मामा मी तुला वचन देतो मामा. असू दे असू दे, आजपासून आम्ही आमचं वागणं असू दे असू दे, सुधारू मामा. मामा तू खूप थकला असेल ना. एक काम कर, मस्त नाश्ता कर आणि मग मस्त आराम करा. संध्याकाळी निघायचं ना तुम्हाला. पाणी. थँक यू. चल इशिका चल चल. अरे रोकड्या
सुलूताई सुद्धा असेच पोहे बनवायची रे. पोहे खाताना मला तिचाच भास होतोय. त्रास होतोय ना, असला भातचा असल्यावर त्रास होणारच. त्रास नाही रे, भास भास. कसले खोळ्यासारखे भास होत आहेत दादा तुम्हाला. अहो तुम्हाला कळत कसं नाही, दिवसा ढवळ्यात तुमच्या डोळ्यात धूळ फेकली जाते. तो तुमचा भाचा जय आणि ती हाऊसकीपर सारखे एकत्र फिरत असतात. ते काळ बेंद्र मूल, अहो सगळं झोल आहे, झोल. दादा मान सरळ झाली. आज काय होतंय, अज्ञ मधन कळत नाही. मधनच मान तिरपी होते, मधनच सरळ होते. रोकड्या, मधन मधन तू माझं काय ऐकत नाहीस? काय ऐकू तुमचं दादा? आज तुम्ही पोहे खाऊन म्हणताय मला ताईचा भास होतोय, उद्या म्हणाल मला गोगा दिसल्याचा भास होतोय. इशिका मला खूप गिल्टी वाटते यार, मामाशी मी जरा जास्तच खोटं बोलतोय. तो बिचारा दरवेळी मला पैसे पाठवतो, मुलासारखं माझ्यावर प्रेम करतो, पण मी त्याला प्रत्येक वेळी फसवत आलो. पण मला त्याला फसवायचं नव्हतं, पण ते चुकून माझ्याकडून होत गेलं. मला सहन नाही होत आता. जय, मी तुला आधीच बोलली. बोलले माझी टीचर नाही मी सांगायची, नेहमी ट्रू बोलावं आणि ट्रू वागावं. जमेल तेव्हा जमेल तसं शहाण्यासारखं वागावं हे नाही शिकवलं? काय झालं विरू, काय झालं? अरे उच्चात मांडलाय त्या बाळाने, सारखं रडतंय, सारखं रडतंय. आणि मला सांग, माणसांनी नाचायचं तरी किती रे? ती वासंती नुसती बसली तरी तिचे पाय हलायला लागतात, इतकी नाचली मागच्या अर्ध्या तासात माहितीये. बर, ते बाय रडायचं थांबलं की त्याला भूक लागते. काय सांगतोयस, काय काय सांगतोय, काय म्हणजे सत्य परिस्थिती सांगतोय मी. नाकी नऊ म्हणले त्या बाळाने, आई शपथ. नाकी नऊ? बर, अबव ऑल वासंती त्याला हिंदीत गोष्टी सांगते. एक राजा था, उसकी एक आवडती राणी थी, एक नावडती राणी थी, और दोनों एक ही घर में. अरे नाही रे, नाही नाही रे, नाही नाही, सहन होता था. आपण त्या बाळाला प्लीज परत करूयात, प्लीज. ए थांब थांब थांब, आता नको आता नको. मामाला उगाच संशय यायचा, आणि एक वेळ मामा काही बोलणारही नाही, पण तो कावळा रोकडे ना, तो नेमका चोच मारेल. तिथे तुम्ही त्यापेक्षा एक काम करू, आज संध्याकाळी मामा दुबईला निघून जाणार आहे. हा, तो गेला की ही ब्यात घेऊन जाऊ. ओके. अरे मामा, तू टॅक्सी का मागवलीस? धीरूने तुला जीपनी ड्रॉप केलं असतं ना. टॅक्सीने जुने दिवस आठवतात बाळा. पण मामा, तू आलास काय, चाललास काय? थांबायचं ना चार दिवस आल्यासारखं. येईन मी पुन्हा. थांब, काय सगळं भाड्याचं वाट लागेल. अरे पैसे पाहताच बाळ गप्प. जय, हा तुझा मुलगा ह्याचं हे एकमेव लक्षण आहे. गपरे बाळा, तुझा संसार सुरळीत झाला की मी पुन्हा नक्की येईन. नक्की मामा. मामा उद्यापासून वासंती पण तिची नोकरी सोडून देणार, आणि आणि बाळाचं पण बेबी सिटिंग आम्ही बंद करणार आहे. व्हेरी गुड मामा, उद्यापासून आम्ही आमचा संसार सुरळीत सुरळीत पार पाडू. काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. तरीही मी सांगतोय दादा, इथे काहीतरी झोल आहे. नमस्कार. बाग बाग, हाऊसकीपर सुद्धा नमस्कार करते. हे संस्कार. तुम्हाला कळत कसं नाहीये दादा, भारत बदललाय. रोकड्या, चल बॅग घेऊन. बाय. काहीतरी झोल आहे, काहीतरी झोल आहे. फ्लाईट चुकते. रोकड्या, आय एम व्हेरी हॅपी. का हो दादा? मस्त ट्रिप झाली. जयची भेट झाली, त्याच्या बायकोची मुलाची भेट झाली. विस्कटलेला का होईना त्याचा संसार आपल्याला बघता आला. हा, पण तो संसार खरा का खोटा हे कुठे आपल्याला कळलं? दादा, विस्कटलेल्या संसाराचं रहस्य या पुस्तकाच्या पान नंबर 35 वर. आणि रोकड्या, या ट्रिप मध्ये आपल्याला गोगा भेटला नाही. थांबव 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 रोकड्या. दादा दादा, काय झालं दादा, काय झालं? आठवलं? किती वर्षांनी आलो रे इकडे. रोकड्या, आज हनुमान जयंती, नमस्कार करून मग पुढे दुबईला जाऊ. काय, ही कार घेऊन पुढे दुबईला जाऊया? कसं शक्य आहे दादा? काय म्हणाला होतात, नमस्कार करून पुढे दुबईला जाऊया ना. जाऊया जाऊया. गोगले महाराज की जय.
तो परत आलाय महाराज सांगतात भगवंत परत आलाय रोकड्या अरे गोग्याचा गोगोले महाराज आलाय सत्यवान अरे पकड कुठून कुठून शोधून काढतेस गसले खेळ अरे शोधायला काही हरकत नाही पण हे सगळे आमच्या बरोबर कशाला खेळायचं हो ना शर्यत शर्यत खेळायचं असेल तर आपापल्या पायावर धावू ना असं एकमेकांच्या कशाला कम ऑन यार दिस इज अ लाइफ गेम यू नो मी एनएसएसच्या कॅम्पला गेली होती ना तिथे शिकली ही मुलगी शिकली तिथेच माशी शिंकली तू माझ्यावर लाभ करतोय नो बेबी सांग ना कुठे शिंकलीस कुठे शिकलीस हा तर ह्या गेम मुळे आपल्याला कळतं की आपण आणि आपला लाईफ पार्टनर एकमेकांना किती आणि कसा सपोर्ट करतो ते चला चला रेस सुरू करूया बघूया तुमची जोडी जास्त कंपॅटिबल आहे की आमची वन टू टू थ्री ये आम्ही जिंकलो मामा तू परत कसा आलास फ्लाइट मिस झाली म्हणून टॅक्सी पंक्चर झाली नाही टॅक्सी पंक्चर झाली म्हणून फ्लाइट मिस झाली का टॅक्सी पंक्चर नाही पडते लावा पडते लावा अरे अरे पडते लावा मामा पण तू दार खिडक्या का बंद केल्यास अरे तो गोगा वादळ गोंगावर येणार आहे सगळं बंद पाहिजे सगळं बंद रोकड्या सुटलो सुटलो कुणापासून ए तू सारखे प्रश्न काय विचारतोय तुझ्यावर काय रोकड्याची सावली पडली आहे का बाळ कुठे खेळता झोपलाय अरे नाही 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 त्याला उठवा त्याला आणा माझ्याकडे आज त्याच्या पायगुणांमुळेच वाचलोय मी नाही तर आमचं काही खरं नव्हतं वाचलो म्हणजे म्हणजे आमची अशी टॅक्सी अशी जागीच फिरली अशी हो आणि आम्ही दोघे वाचलो मला वाटलं की हा बाळाचाच पायगुण असणार म्हणून सुनबाई जा बाळाला घेऊन ये घेऊन अरे तुम्ही असे पाय का म्हणले आणि काय गे वासंती तू जयच्या मित्राबरोबर का स्वतःचा पाय बांधून घेतलाय योग प्रकार आहे हा कसं आहे दोन जणांचे पाय एकमेकांबरोबर बांधून चाललं ना की स्मरण शक्ती वाढते पण मग हे दोन पाय नवरा बायकोंचे असून चालत नाही अरे किती प्रश्न विचारतो रोकड्या झालं ते रामायण पुरेसं नाही का रामायण म्हणजे म्हणजे आमची जटायू मिस झाल्यामुळे आम्हाला परत या पंचवटीत यावं लागलं ते रामायण वासंती जा बाळाला घेऊन ये आणतो ना पण आता तुम्ही खूप दमला असाल ना तुम्ही जरा आराम करा मग बाळाला भेटा वासू वहिनी काहीतरी देऊया दमले असतील ना चला 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 तुम्ही रेस्ट करणार ना मग मी तुमची रूम क्लीन करून येते हाऊसकीपर अरे तू अजून गेले नाहीस घरी मी गेली होती साहेबांनी कॉल केला म्हणून मी परत आली इतकी दमली होती की नाही नाही तुझं मराठी स्पष्टीकरण ऐकण्यापेक्षा जा आणि आमची रूम स्वच्छ कर मी पण जातो रोकड्या अरे वाचलो तुम्हाला सांगतो अरे काय हे परत कसे आले अरे आता काय करणार तू एक काम कर या दुधात हे टाक काय ते हे पेल्यावर ते जरा वेळ लुडकतील आपण आपलं काम करायला मोकळे बाबा यांनी काही होणार नाही ना काही नाही होणार बाळ जन्माला घालायला वेळ नको का चल 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 ह्या डोळ्यांची दोन पाखरं या रहस्य कथेच्या पान नंबर 35 वर दादा मारता कशासाठी अरे घडलंय काय तू बोलतोस काय घे दूध मामासाठी बेड बांधला व्हेरी गुड व्हेरी गुड मामा नुसतं बेड बनवून काय होणार आहे आपल्याला बाळ बनवावं लागणार आहे आणावं लागणार आहे परत त्या भैया बाईकडे जावं लागणार आपल्याला ही पण गेले ही पण गेले ही पण अरे हॅलो बबली कैसी है तू जैसी कल थी वैसी हर्षद लड़का भेजने वाला था क्या हुआ नहीं आ गए वो अंदर है अंदर घालवायचं कसं सांग ना कसं घालवायचं बबली ही आली
आया था फोन हर्षद का, तुम्हारा बाड़ा वहाँ दिल्ली, पर कितने दिन के लिए चाहिए? शूटिंग इधर है कि आउटडोर में? मेरा पर डे परवड़ेगा ना तुमको? अफोर्ड्स कर सकता है तुम मेरे को? आओ अफोर्ड्स न करून सांगतोय कुणाला? पण सकाळी मामाच्या कुशीत जर बाळ नसेल तर दिंडी निघेल ना आमची. दिंडी? यार ते काय नाही, ते सोडून डिटेल कशाला सांगतोस. हे देखो, हमको बाळ मांगता है, हाँ, लेकिन खरखुर नाटक के लिए मांगता है. हाँ, हाय अल्लाह, इतनी सी उम्र और ऐसे कारनामे. बच्चा देगी मैं, पर मेरा बच्चा अकेला नहीं जाएगा, इसके साथ मैं भी चली. अरे हम तुमको कैसे लेकर जाएगा सोबत? ए, अनजान आदमी को ऐसे कैसे अपना बच्चा दे दूँ? हाँ, मैं भी जाएगी बस. अरे पण, अरे वो बोल. अच्छा, हम तुमको लेकर जाएगा सोबत, हाँ, लेकिन उधर आके हम जो बोलेगा उसको सिर्फ हो मरने का. हाँ, चलेगा? दौड़ेल. हाँ, ये लो पैसा एडवांस. हाँ, चला आता. इतनी रात को बच्चे के साथ मैं चल के जाएगी? एक्स्ट्रा पैसा लगेगा इसका. आओ तुम्ही पैशाची नका काळजी करू, याचा मामा फुल्ली लोडेड आहे, मोठा बिझनेस मने दुबई मध्ये. मामा मॅरिड आहे? नाही. तुम्हाला काय करायचंय? हां, ऐसे ही पूछ रही है. चलो चला. चल चंदू, हां, बाय बाय. आयला आणखी एक बाळ सोबतच्या बबीला भी घेऊन गेले. व्यांची लफडी वाढत चालली आहेत राव. चंद्या, मस्त संधी आहे तुझ्या अपमानाचा बदला घ्यायची. मी माकडतोंड्या काय मर्दा. अरे लका, 4-2 झक्कास फोटो काढ की आपले भी ते सिनेमातल्या हिरो आणि काढतो ना काढतो. अहो सिनेमातला हिरो सुद्धा तुमच्या पुढे झक मारेल असे फोटो काढतो. तुम्ही थांबा, मी तयारी करतो. लवकर लवकर या. हे काय दादा, वहिनी. हे बघा, वहिनी आणि वहिनीच्या कडेवर मूल पण आहे. चला चल. हॅलो, राम राम दादा. हा बोला जावय बापू, काय म्हणताय? अहो कसला जावय बापू आणि कुणाचा जावय बापू? हा, एक पोर झालेली पोर तुम्ही आमच्या गळ्यात बांधायला लागला सवय. हो काय पण बोल नका सोपनराव. हा मग स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आलोय. काय करू काय करू. अरे काय बघा ना, उठलेत का ते? किती वेळ असंच बसायचं? हो काय. काय हे, काल रात्री लगेच झोपला तुम्ही? बाळ किती आठवण काढत होतं तुमची. अरे मी वा वा करून रडत काल म्हणून रडत होतो नाही. अरे वासू, बाळ मामाकडे दे. जायचं बाळाशी. आले 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 आले. अरे हे बाळ दादा भाऊ. काय बाळ बदललेलं आहे. खिडक्या कशा उघडल्या? खिडक्या बंद कर रोकड्या, खिडक्या बंद कर आधी. कुणी उघडल्या? आम्ही उघडल्या. काय तुम्ही सांगितलं होतं ते गोगावलेलं वादळ वगैरे येणार आहे, काही आलेलं नाही. मग आम्ही उघडले. पण ते आज येऊ शकतात. खिडक्या बंद, दरवाजे बंद करतो. दार बंद, मला कुठलीही खिडकी उघडी नाही पाहिजे. सगळं बंद, काहीही उघडलेलं नसलं पाहिजे, कळलं ना? सगळं बंद. हा आता ही कोण? कोण आहे कोणी बाई? ही आपली ती माझी आई आहे. ती बबली आई बेबी सिटिंग हीच चालवते. अरे पण तुझी आई एवढी तरुण. योगा योगानं. काय योगा केल्यानं? अरे ती बेबी सिटिंग करते तर मग इथे काय करतीये? आपल्या बाळाशिवाय करमत नाही ना तिला, म्हणून आली ती इकडे. अरे याने शू केली नाही, हम बदल देते हैं ना ती. अरे या हिंदी का बोलतायत? माहेर तालिबानला आहे ना तिचं. हिंदी हो या मराठी,
क्या फर्क पड़ता है, नैपी तो नैपी होती है ना। दादा पाता है ना तिची आदा। त्या अर्थानं नाही म्हटलं मी। अच्छा, बाळाची नेपी मी बदलणार म्हणजे मला संसारात पडल्यासारखं वाटे। हमें भी अपने संसार में इंक्लूड कर लीजिए ना। अरे मुलगा होता ना हा लफडा लोचाचा। अरे मुलाची मुलगी कशी झाली? द कॅट इज आउट ऑफ द बॅग। काय मामा तसं ते हे बघ, आता भारत बदललाय असं सांगू नको। जय देश किती बदलला तरी एका रात्री मुलाची मुलगी नाही होऊ शकत, प्लीज। अरे आता तरी खरं बोला। तरी मी तुला म्हणत होते जय, खोटं बोलू नको म्हणून। शेवटी आपलं खोटं पकडलं गेलंच ना मामा। मामा खर तर आम्हाला मुलगीच झाली होती, पण तुम्हाला मुलगा हवा म्हणून त्यांनी तुम्हाला खोटं सांगितलं। काल भाड्याने आणलं हो मूल। मी म्हटलं मामांचं हृदय विशाल आहे, त्यांना मुलगा काय मुलगी काय काहीही चालेल, पण ऐकलं नाही आणि या मूर्खाच्या सांगण्यावरून मी खोटं बोलले। मामा माफ करा मामा। वाटेल ते बोलते मला यार। अरे मॅटर सांभाळून घेते ना मग पप्पूस। नाही नाही दादा नाही। असू दे सुनबाई असू दे। अगं बघ कसं लक्ष्मीचं रुपडं घेऊन आली ही ती पोर। बघ मला तर वाटतंय माझी ताईच परत आली की काय। बघ रोकड्या आठ्या बघ आठ्या कपाळाच्या। हे सगळं बघून मला वेड लागेल दादा वेड। अगं मुलगा काय नि मुलगी काय, मी कशाला रागवेन। उली 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 तो कती या पुस्तकाच्या पान नंबर पर। अरे रोके नको रे नको तुझ्या रस। अय्या तुम्ही सगळे इकडे आहात, मी किती शोधली तुम्हाला। चला 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 इट्स ब्रेकफास्ट टाइम। बबली आई बबली आई चला 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 आइए का। काय विचार करताय दादा? रोकड्या सुलूताईचा पुनर्जन्म झाल्यासारखंच वाटतंय ना। असं बोलू सुद्धा नका, नाहीतर गोगा आपल्याला पुनर्जन्म घेण्याची संधीच देणार नाही। अहो इकडनं निघायचं बघा, मी आजच आपल्या माणसांना सांगतो आणि संध्याकाळच्या फ्लाईट ची तिकीट बुक करतो। दुबई अजून कसा सापडला नाही सत्यवान, अजून कसा सापडला नाही। 24 तासाच्या आत नाही सापडला तुम्हाला भस्म करून टाके। काय झालं या माणसाला पाहिलं का कुठे? या माणसाला पलीकडच्या गल्लीत घरात जाताना मी पाहिलंय। चल रे काय करायचं यार, मामा परत चाललाय यार दुबईला। आपण त्याला सोडायला जायचं। कशाला ते जातील ना परत यार। असं काय करतो, काल परत आले होते माहितीये ना, आता कुठलं लफडं नको बाबा। आपण सोडायला जायचं। हो जायचं जायचं। आपण एअरपोर्टला जातोय, मी चेंज करून आलो। नको नको, तू मस्त ब्युटिफुल दिसते। शुअर? येस। जाना जरुरी है, काय तुम्ही दुबई, मी तुमच्यासाठी इथे दुबई निर्माण करीन। अरे रोकड्या आवर काय करायचं इथं, मी काय करू इथं। आवर तुझ्या आईला आवर। दादा बबली आई प्लीज। काय प्रॉब्लेम आहे तुला? हा मी सेटिंग करते ना, खरंच सांगून टॉकेन। हा बबली आई इमोशनल झालीय, ती नाही ऐकणार आता। मामा आम्ही येतोय तुला सोडायला। अरे बाळा नका रे इतकं प्रेम नका रे करू। कंट्रोल सगळ्यांनी कंट्रोल करा, कोणी आम्हाला सोडायला याची गरज नाही। आमचं आम्ही जाऊ। नाही 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 आम्ही येणार तुला सोडायला। मामा तुझ्या बरोबर मला जेवढा वेळ घालवता येईल मला घालवायचा आहे मामा। आणि मामा परत कधी येईल माहिती नाही। अरे काय मी मरत नाहीये, वर नाही चाललोय मी, इथेच चाललोय दुबईला। मी भी जाणार। आणि मामा आजोबाला टाटा करायला आम्हाला तर यायलाच हवं। तू पण येणार आहेस? या हाऊसकीपरला फार हाऊस आहे। तुझं काय आहे ग, हे सगळे घरातले घराबाहेर सोडायला येणार आहे? विरुची मामा आहे का तुमच्या घरातली? पण शी इज कमिंग ना। ए अभी नहीं हुई तो क्या हुआ, लेकिन बहुत जल्द मैं इनकी घरवाली बनने वाली। ताई अगं काय आलंय माझ्या नशिबात ग हे।
अरे चला पटापटा चला, चला नाही दादा जरा थांबा. अरे रोकड्या आता काय आणखी बाबा. खर तर इथून पाय निघत नाही रे, पण निघायला हवं बाळा आता. कंट्रोल दादा कंट्रोल. हो नाहीतर गोगा. कोण गोगा? गोगाष्टमी. इथे जशी कालाष्टमी असते ना तशी दुबईत गोगाष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी होते. नाही दादा आता फार इमोशनल होऊ नका, आधीच याला चांडाला घेऊन एअरपोर्ट वर जायचंय. चला चला चल 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 या या बसा बसा या चला चला. अरे व्हॉट इज दिस नॉनसेन्स? कोणी सांगितलं होतं चढायला? चला पटापट सोडून आहे बाळ पटकन. आता काय सगळे मागेच बसणार आहेत का? अय्या ड्राईव्ह कोण करतय? हो विरुद्ध चालवणं गाडी. अरे आता का थांबवलीस गाडी इथेच? अरे मामा मी थांबवली नाही, ही बंद पडली आहे. अरे अशाने आम्हाला गचकवशील तरी मी सांगत होतो आपण टॅक्सी. तू काही सांगू नकोस, आधी उतरा पटकन बघा काय झालंय ते. चला 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 उतरा पटकन बघा 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 काय झालंय ते. अरे काय झालं? उघड उघड. तरी मी सांगत होतो आपण ते बघ ना, मला खायचंय बर्फाचं गोळा. असं बर्फ घ्यायचं त्याला खिसायचं आणि मग ते सरबत टाकायचं आणि मग. अरे काय कुकरी शो चालू आहे का? बघ ना काय झालंय पटकन. दादा पटकन टॅक्सी शोधू का? शोध. टॅक्सी सत्यवान. अरे काय झालं? अरे मामा आपण काय बोलतोय? आणि ही कोण आहेत माणसं? आणि आता जीवावर का उठले? अरे रोकड्या गुरु मागे लागला आपल्या. गुरु गुंडासारखा दिसणारा माणूस तुमचा गुरु आहे? पण तलवार घेऊन का पळतोय आपल्या मागे? गुरु मंत्र द्यायची कुठली मंत्र? गुरु नाही आमचा शत्रू आहे. तुम्ही पळत राहा. वळत राहा, सरळ रस्ता आहे, कुठे वळत आहे? वाचलो ते तिकडे गेले आपण या दिशेला जाऊ. एक मिनिट हमारे प्यार के वास्ते रुक जाइए, हम अभी आते हैं. एक मिनट. अरे आता ही कुठे गेली? क्या समाधान? हाँ क्या बबली, आज कुछ नया सेटिंग बेटी? चल ना वैनिटी चाहिए मेरे को चल. अरे नहीं यार, मुझे आदित्य सरपोदार के शूटिंग पे जाना है. ये पकड़ संभाल, जल्दी निकाल चल. वैनिटी में चलिए ना. तुझ्या वडिलांची वॅनिटी आहे? लेकिन दुनिया का ऐसा कोई दरवाजा नहीं जो आपकी बबली आपके लिए ना खोल सके. ये तो सिर्फ वैनिटी है. चलिए ना चलिए ना. फिल्मी अरे असू दे, सध्या आपल्या फायद्याची आहे. हे लोक त्या बाळाला घेऊन वॅनिटी मध्ये कुठे चालले? त्यांच्या हे संधी लोचा शोधून काढायचे. थँक्स तुमच्यामुळे वाचलो. हा मग मी दुबई नक्की ना. मामा काय प्रकार चाललाय हा? कोण आहे हा गोगा आणि तुम्ही काय लपताय त्याच्यापासून? तुमचं काही वैर भीर आहे का त्याच्या बरोबर? सांग ना मामा, तुला आईची शपथ आहे. आईची शपथ घालू नको. कंट्रोल दादा. अरे काय कंट्रोल यार, सगळं कंट्रोलच्या बाहेर चाललंय. सांगू दे मला. सांगा. अरे आता हा जो गोगोले महाराज बनलाय ना, तो कोण्या एके काळचा गोगा. Thank you.
यार, तेरे को चित्रनगरी बिल्डिंग बोला था, इधर किधर जंगल में लेके आया। इसको चित्रनगरी तो बोलते हैं। यार तेरे को समस्या नहीं है, चित्रनगरी बिल्डिंग बोला तेरे को तो। पहलवान ओळख लेत की नाही मला। अरे तुम्ही नाही का आमच्या स्टुडिओ मध्ये येऊन त्या मुलीचा फोटो घेऊन गेला होता। मी चंदू चंदू तिला शोधायला चाललोय। तिला शोधताय ना? अहो मग चला की माझ्या बरोबर, आता दाखवतो तुम्हाला। ए भुसनाळ्या आता कुठे जायचं? परकी पाहिजे ना तुम्हाला? हा मग मग चला बसा पटकन रिक्षात। आता पुन्हा रिक्षात? चला सोपान राव बसा। चला बसा। ए तू चल लवकर चल 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 चल। बघितलं जय, एक चूक माणसाला आयुष्यात कुठून कुठे नेते। एका चुकीमुळे मला माझ्या ताईला, माझ्या भाच्याला, माझ्या घराला सगळ्यांना सोडावं लागलं। तेव्हाही मी पळत होतो आणि आताही पळतोच आहे। खरं आहे यार मामाच, आपण पण सगळं खरं खरं सांगून टाकूया। नको जरा कंट्रोल आता नको। अरे रोकड्या, अरे एअरपोर्टला जाणार कसे आपण? कुठून जाणार, कसे जाणार आहे? आता जिथे आहोत तिथे आपण उतरूया आणि लपत छपत एअरपोर्ट वर जाऊया। उठ ग। महाराज आज आपल्या चित्रपटाचा मुहूर्त आहे आणि त्याचा क्लॅप तुम्हीच द्यायचा आहे। हे आपले दिग्दर्शक, तयारी झाली? हा हा झाली ना। जा रे दरोडेखोरांना घेऊन ये अंटो। चला रे, किती वेळ लावताय? शॉट रेडी आहे। चेहऱ्यावर बघा, चेहऱ्यावर चेहऱ्यावर बघा। ओ महाराज महाराज महाराज, तिकडे नाही तिकडे नाही तिकडे नाही, ओ इकडे इकडे या पेशीवर। राहुलजी रेडी? काकूजी काकू स्टार्ट साऊंड क्लॅप। सत्यवान तुझी मिशी निघाली। हॅलो हॅलो पोलीस स्टेशन, मी डाकूच्या काकूच्या सेट वरून बोलतोय, बिग सिटी मधून। अहो माझ्या सेट हे बघा ना, अहो लवकर याव। तू ज्युनियर आर्टिस्टच्या रोल मध्ये, प्रोड्युसरची मुलगी असून ज्युनियर आर्टिस्ट? नो नो पप्पा, मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून नाही आली, मी माझ्या हिरो सोबत हिरोईन बनून आली। जय 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 आलो पप्पा। हा जय, आणि मला ह्याच्या बरोबर मॅरेज करायचंय। अरे ही वेळ का लग्नाची बोलणी करायची? पळ आता काही सॉलिड रन करतो ना, यु नो ह्याच्या डेली लाईफ मध्ये सतत काहीतरी न्यू आणि थ्रिलिंग घडत असत। कसा वाटला सनीन लॉ? सनीन लॉ बकवास झाला। नाही नाही असं कसं म्हणता तुम्ही? या प्रॉपर्टीचे तुम्ही वाट लावून टाकता सगळे। अहो शेवटी भंगारच आहे ना। अरे नॉन सेन्स, भंगार असली म्हणून काय झालं? अरे चांगले सर। अरे बाबा बाबा बाबा, अरे नॉन सेन्स, तू दरडेखोर बनलास? त्यापेक्षा आपला भंगारचा धंदा काय वाईट होता? अहो नाही बाबा प्लीज, आजच्या दिवस मला याच्यातून वाचू द्या, उद्यापासून। आय प्रॉमिस आय प्रॉमिस। हा काय माझा भंगारचा धंदा तू करणार? नाही नाही, बनी बनून दाखवणार। नॉन सेन्स। अरे मडक्या गो, अरे उतरा, ते बघा काय चाललंय। चला ए गुरु तिकडे कुठे होता? इथेच होतो महाराज। आता घोडा आण, सारे घोडा आण महाराजांचा। ए थांब ना बाबा, थांब थांब या या। काय रे बेन्या, हिथं कुठं आणलंस? अरे हीच आहे ती फिल्म नगरी। मग आमची वासंती हिथंच आहे काय? इथंच आहे इथंच आहे। तुम्ही का त्या खात्री आहे का तुला? अरे 100%। चला तुम्ही चल, धाव मला चला।
ओ प्रोड्युसर साहेबांनी पैसे मागवलेत. कुठे आहेत प्रोड्युसर साहेब? पैसे हो द्याला, मी देतो त्यांना. देतो ना त्यांना, बोलवा. देसाल पैसे तिकडे, त्यांना बोलवा. पैसे दे, पैसे. सत्य कुठपर्यंत पैसे? आज तुला सोडत तुला. कुठेतरी पाहिलंय तुला. शोले मध्ये तिसऱ्या दगडावर बसायचो मी. गबे, हीच आहे तुमची मुलगी वासंती. वासंती तू? बाबा तुमची विषयी माझी मी. गबस, एक अक्षर बोल नकोस. पाहिला यो दरडो कोणाचा वेश? एका पोराची आई. काय चाललंय काय तुझा? अहो माझं लग्न नाही चाललंय बाबा. ते मूल सुद्धा माझं नाहीये. ह्या बाईचा मुल आहे. कुस्तीची शपथ. बघितलं, म्हणत होतो काहीतरी झोल आहे. त्याला त्याला काहीतरी बोलायचं ना. मग तुम्ही गप्पा बसा, बोल रे. मामा वासंती माझी बायको नाही आहे. काय? ती ती बिरूची प्रेयसी आहे. माझी होणारी बायको आहे ना माझी. मामा शिका, माझी होणारी बायको. मी तिच्यावर खूप प्रेम करतो मामा. मामा पैशांसाठी मी तुझ्याशी खोटं बोललो, माफ कर ना. पैशांसाठी मी तुला पाठवत होतो ना पैसे. हो पण आमच्या ऐशोआरामासाठी ते पुरत नव्हते तेवढे. आम्ही व्हावत गेलो, चुकलं आमचं, माफ कर ना. बघितलं, बिघडलेला तुमचा भाचा या पुस्तकाच्या पान नंबर 35 वर से माफी मागतोय ना. तो सिरियस झालाय ना तो. गप्पा बस. अहो पण दादा आता काय करायचं ठरवलं तुम्ही? आता तू माझ्या कचाट्यात सापडलेला आहेस. कुठं आहेत माझी सोन्याची बिस्किटा? मी सगळी बिस्किट दुबईतल्या गरिबांमध्ये वाटून टाकली. आता माझ्याकडे काही नाहीये. अरे मग आता मी काय करू? नाही हे बघ, मला जे शेवटी पोलीस आलेले आहेत. आता कुठलं पण नाटक नको आहे. आता फक्त मी बोलणार. एकाच वेळी गोगा आणि सत्या माझ्या ताब्यात. आता यावेळी नुसतं प्रमोशन नाही, पद्मश्री मिळणार मला. पद्मश्री? हात वरच आहेत आमचे ढमाले साहेब. आता आम्हाला घेऊन चाल दादा. आता पुरे. मामा पण बाळा, महिन्याच्या महिन्याला तुझे पैसे तुला मिळत जा. मामा मला आता काही नकोय. आता मी तुझ्यासारखी मेहनत करून पैसे कमवणार. काय गिरू? एक सेकंड प्लीज सर. काका, आता शून्यातून सुरुवात करून आम्ही मोठं साम्राज्य उभं करू. हो नक्की. मामा बस झाली धावपळ. आता आता दुबईचं सगळं सोड आणि भारतात येऊन राहा आमच्या बरोबर आणि आम्हाला मार्गदर्शन कर. शिका, एवढ्या मोठ्या मनाचा जावई मला पसंत. थांबा 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 थांबा. मला माझी सून पसंत आहे. दादा सगळे सुखी आहेत या पुस्तकाच्या पान नंबर 35 वर से. नको रोकड्या. काय? आता तुरुंगात बसून तुझ्या सगळ्या रहस्य कथांच्या 35 नंबरच्या पानावर काय ते मी ऐकेन. चला धमाले साहेब. मामा चला लवकर. थांब. ओ मामा.